डी बाटू युनिव्हर्सिटीची 2 दिवसांना रिमेडियल एग्जाम आहे, तर आपण वन शॉट व्हिडिओ म्हणजे एका लेक्चरमध्ये कम्प्लीट टॉपिक कव्हर करणार आहोत. जसं की आपण ह्या लेक्चरमध्ये लॅपलास ट्रान्सफॉर्म कव्हर करणार आहोत आणि ह्याचा नक्कीच काही ना काही फायदा तुम्हाला रिमेडियल एग्जाममध्ये होऊ शकतो. तर आपण स्टार्ट करू लॅपलास ट्रान्सफॉर्म इन वन शॉट. एक सिंगल लेक्चरमध्ये आपण कम्प्लीट टॉपिक कव्हर करणार आहोत. ओके, सगळ्यात पहिले आपण हे पाहू की ह्या टॉपिकमध्ये नंबर ऑफ पॉइंट्स किती आहेत. म्हणजे पहिल्या टॉपिकमध्ये पहिल्या टॉपिकचा जो सिलेबस आहे, पर्टिक्युलर पहिल्या टॉपिकचा सिलेबस, त्याच्यामध्ये किती की पॉइंट्स आहेत. ओके, तर नंबर ऑफ पॉइंट्स इन युनिट नंबर वन, आणि आपली युनिट नंबर वन लॅपलास ट्रान्सफॉर्म. तर पहिला पॉइंट काय, पहिला पॉइंट आहे बेसिक फॉर्म्युले, प्रॉपर्टीज आणि डेफिनेशन ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म. सेकंड पॉइंट थेरम्स ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म. आणि थर्ड पॉइंट स्पेशल फंक्शन्स. म्हणजे आपला जो पहिला टॉपिक आहे, पहिल्या टॉपिकमध्ये टोटल पॉइंट्स किती असतील, मेन पॉइंट्स, तर हे 3 मेन पॉइंट्स असतील. पहिल्या पॉइंटमध्ये बेसिक फॉर्म्युले, प्रॉपर्टीज आणि डेफिनेशन, दुसऱ्या पॉइंटमध्ये थेरम्स आणि तिसऱ्या पॉइंटमध्ये स्पेशल फंक्शन्स. तर आता आपण वन बाय वन एक एक पॉइंट डिस्कस करू मस्तपैकी. तर आता आपण जाऊ पहिले फर्स्ट पॉइंटकडं. आपला फर्स्ट पॉइंट आहे बेसिक फॉर्म्युले, प्रॉपर्टीज अँड डेफिनेशन ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म. पॉइंट नंबर फर्स्ट. ओके, हा आपला पॉइंट नंबर फर्स्ट. टोटल किती पॉइंट्स आहेत, टोटल 3 पॉइंट्स आहेत, त्याच्यापैकी हा पहिला पॉइंट, पॉइंट नंबर वन. आता पॉइंट नंबर वन मध्ये परत 3 छोटे छोटे पॉइंट आहेत. पहिले बेसिक फॉर्म्युले, नंतर प्रॉपर्टीज आणि डेफिनेशन. तर पहिले आपण डिस्कस करू बेसिक फॉर्म्युले. ओके, बेसिक फॉर्म्युले ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म. बेसिक फॉर्म्युले, पहिला बेसिक फॉर्म्युला, फर्स्ट फॉर्म्युला, जो की जनरली सगळ्यांना माहीत असतो, लॅपलास ऑफ 1 इज 1/s. ओके, 1 चा लॅपलास किती असतो, 1/s. सेकंड, लॅपलास ऑफ ई टू द पॉवर एटी, ई टू द पॉवर एटी चा लॅपलास असतो 1/(s-a). इथं जर ईच्या पॉवरमध्ये प्लस ए असेल तर इथं मायनस ए येतं. ह्याचं आपण एक एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ ई टू द पॉवर 3t. तर ई टू द पॉवर 3t चा लॅपलास अकॉर्डिंग टू हा वाला फॉर्म्युला तुम्ही जर कंपॅरिझन केलं, तर हे जे स्मॉल ए आहे त्याची व्हॅल्यू 3 असायला पाहिजे. तर अकॉर्डिंग टू हा वाला फॉर्म्युला ई टू द पॉवर 3t चा लॅपलास किती येईल, 1/(s-3). नेक्स्ट फॉर्म्युला, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ ई टू द पॉवर -at. ओके, 1/(s+a). आणि ह्याचं एक एक्झाम्पल लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ ई टू द पॉवर, इथं घेऊ आपण -2t. ओके, तुम्ही जर हा ई टू द पॉवर -2t ई टू द पॉवर -at सोबत कम्पेअर केला, तर ए काय असायला पाहिजे, 2 असायला पाहिजे. आणि अकॉर्डिंग टू हा वाला फॉर्म्युला ई टू द पॉवर -2t चा लॅपलास येईल 1/(s+2). म्हणजे सिम्पली ईच्या पॉवरमध्ये पॉझिटिव्ह ए असेल तर इथं निगेटिव्ह ए होतं, आणि निगेटिव्ह ए असेल तर पॉझिटिव्ह ए होतं. ओके, नेक्स्ट फॉर्म्युला, फॉर्म्युला नंबर 4, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ साईन 80. साईन 80चा लॅपलास असतो ए डिवायडेड बाय s² + a². ह्याचं एक एक्झाम्पल घेऊ आपण. लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ साईन 3t. आता तुम्ही जर साईन 3t साईन 80 सोबत कम्पेअर केला, तर a ची व्हॅल्यू किती असायला पाहिजे, 3 असायला पाहिजे. 3/(s² + 3²
आणि थ्री स्क्वेअर किती असायला पाहिजे, हा थ्री स्क्वेअर म्हणजे तो येईल नाइन. ओके, नेक्स्ट नेक्स्ट फॉर्म्युला आहे लॅपलस ट्रान्सफॉर्म ऑफ कॉस एटी. कॉस एटीचा लॅपलस असतो एस अपॉन एस स्क्वेअर प्लस एस स्क्वेअर. याचं एक एक्झाम्पल लॅपलस ट्रान्सफॉर्म ऑफ कॉस ऑफ टू टी. आता कॉस ऑफ टू टी जर कॉस ऑफ ए टी सोबत कम्पेअर केला तर ए ची व्हॅल्यू असायला पाहिजे टू. मी ह्याच्यामध्ये काय करणार, ह्या एच्या जागी टू सबस्टिट्यूट करणार, तर मला लॅपलस भेटणार एस अपॉन एस स्क्वेअर प्लस टू स्क्वेअर, म्हणजे फायनली एस अपॉन एस स्क्वेअर प्लस फोर. ओके, साईन एटीचा लॅपलस आणि कॉस एटीचा लॅपलस ह्याचे जर तुम्ही फॉर्म्युले पाहिले तर दोघांचा डिनॉमिनेटर सेमच आहे, फक्त न्यूमरेटरमध्ये डिफरंट आहे, न्यूमरेटरमध्ये डिफरन्स आहे. इथं न्यूमरेटर ए येतो आणि इथं न्यूमरेटर एस येतो. तर ह्याच्यामध्ये बऱ्याचशा मुलांचं कन्फ्युजन होतं की बाबा ए कुठं घ्यायचं आणि एस कुठं घ्यायचं. तर तुम्ही जर नीट पाहिलं कॉसमध्ये एस वाली फिलिंग येते, कॉसमध्ये साईनमध्ये येत नाही फिलिंग, ॲज अ फिलिंग साईनमध्ये साईन साईनमध्ये ए वाली फिलिंग येते, साईन इन साईन ए, आणि कॉसमध्ये एस वाली फिलिंग येते. तर कॉसमध्ये एस येतं साईनमध्ये ए येतं. ओके, नेक्स्ट फॉर्म्युला लॅपलस ट्रान्सफॉर्म ऑफ साईन हायपरबोलिक एटी. बरेच स्टुडंट्स ह्याला साईन हॅट हॅट असं रीड करतात, हे हॅट नाही आहे. हॅट म्हणजे टोपी, टोपी विपी असलं काही नाही, हॅट हॅट नाही आहे. हे काय, साईन एच फॉर हायपरबोला, त्याला रीड असं करायचं साईन हायपरबोलिक एटी. ओके, हे कोणतं फंक्शन आहे, हायपरबोलिक, आणि हे कोणतं फंक्शन आहे साईन एटी किंवा कॉस एटी, हे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे. साईन एटी कॉस एटी ट्रिग्नॉमेट्रिक, साईन हायपरबोलिक एटी हायपरबोलिक फंक्शन. ठीक आहे, हायपरबोलिकचा जो लॅपलस असतो तो ट्रिग्नॉमेट्रीचाच असतो, फक्त करायचं काय आपल्याला हायपरबोलामध्ये हायपर 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 म्हणजे हायपर चांगलं नसतं, निगेटिव्ह, हायपरमध्ये तुम्हाला निगेटिव्ह घ्यायचं आहे. म्हणजे मला हे सांगायचं आहे साईन हायपरबोलिक एटीचा लॅपलस तोच असेल जो साईन एटीचा असेल, फक्त मी लिहिताना काय करणार या प्लसच्या ऐवजी मायनस लिहिणार, म्हणजे साईन हायपरबोलिक एटीचा लॅपलस येईल ए अपॉन एस स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. ओके, ह्याचं एक एक्झाम्पल लॅपलस ट्रान्सफॉर्म ऑफ साईन हायपरबोलिक थ्री टी. तर ए ची व्हॅल्यू काय असायला पाहिजे, ए ची व्हॅल्यू थ्री असायला पाहिजे, तर ह्याचा लॅपलस येईल थ्री अपॉन एस स्क्वेअर मायनस थ्री स्क्वेअर, मीन्स फायनली थ्री अपॉन एस स्क्वेअर मायनस नाईन. ओके, नेक्स्ट लॅपलस ट्रान्सफॉर्म ऑफ कॉस हायपरबोलिक एटी. आता तुम्हाला साईन हायपरबोलिक एटीवरून समजलं असेल की बाबा कॉस हायपरबोलिक एटीचा लॅपलस तोच असेल जो कॉस एटीचा लॅपलस आहे, फक्त आपण काय करणार प्लसच्या ऐवजी मायनस लिहिणार, म्हणजे हे येईल एस अपॉन एस स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. ह्याचं एक एक्झाम्पल लॅपलस ट्रान्सफॉर्म ऑफ कॉस हायपरबोलिक टी. कॉस हायपरबोलिक टीचा लॅपलस, आता कॉस हायपरबोलिक टी जर तुम्ही कॉस हायपरबोलिक एटी सोबत कम्पेअर केलं तर ए किती असायला पाहिजे, ए कुठं असतं, एच आणि टीच्या मध्ये ए असतं, एच आणि टीच्या मध्ये ए. आता इथं तुम्ही बघा एच आणि टीच्या मध्ये किती आहे, एच आणि टीच्या मध्ये काहीच नाही आहे, म्हणजे म्हणजे किती असायला पाहिजे, वन असायला पाहिजे. ह्या स्मॉल ए ची व्हॅल्यू एच आणि टी मध्ये काहीच नाही, म्हणजे वन आहे, वन असायला पाहिजे. तर मी आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये एच्या जागी जर वन पुट केलं तर मला लॅपलास असा मिळेल एस अपॉन एस स्क्वेअर मायनस वन स्क्वेअर, म्हणजे फायनली एस अपॉन एस स्क्वेअर मायनस वन. ओके, आणि ह्याच्यामध्ये हे जे एच होतं, ह्या एचचा मिनिंग काय, एचचा मिनिंग आहे हायपरबोला. कोणता बोला, हायपरबोला. ओके, हायपरबोलिक फंक्शन. ठीक आहे, बर, आणखीन दोन फॉर्म्युले बाकी आहेत, फॉर्म्युला नंबर एट आणि फॉर्म्युला नंबर नाईन, मग आपले फॉर्म्युले संपतात. फॉर्म्युला नंबर एट लॅपलस ट्रान्सफॉर्म ऑफ टी रेस टू एन, एन फॅक्टोरियल एस रेस टू एन प्लस वन. ह्याचं एक एक्झाम्पल
ह्याच्यामध्ये हे सांगणं गरजेचं आहे की ह्याच्यामध्ये जो एन असतो तर तो एन काय असतो, एन इज पॉझिटिव्ह इंटीजर, एन इज पॉझिटिव्ह इंटीजर. हा टीच्या पॉवरमध्ये जो एन आहे तो एन काय पॉझिटिव्ह इंटीजर आहे. आता पॉझिटिव्ह इंटीजर म्हणल्यानंतर एन काय काय असू शकतं, 1, 2, 3, 4, 5 पॉझिटिव्ह इंटीजर, ठीक आहे. ह्या एनच्या जागी छोटे छोटे नंबर असतील जे की पॉझिटिव्ह असायला पाहिजेत, 1, 2, 3, 4, 5, ठीक आहे. तर ह्याचं एक एक्झाम्पल घेऊ आपण. ह्याचं एक एक्झाम्पल लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ टी स्क्वेअर. जर तुम्ही टी स्क्वेअर टी रेस टू एन सोबत कम्पेअर केलं तर एन किती असायला पाहिजे, 2 असायला पाहिजे. तर हे येईल 2 फॅक्टोरियल अपॉन एस रेस टू 2 प्लस 1. आता 2 फॅक्टोरियल किती असतं, 2 फॅक्टोरियल 2 असतं आणि हे खाली एस रेस टू 3 होईल. हे जे साईन आहे हे वालं जे साईन आहे हे असं व्हर्टिकल लाईन आणि डॉट, हे व्हर्टिकल लाईन आणि डॉट वालं साईन कोणतं साईन आहे, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, एक्सक्लामेटरी साईन म्हणतात. एक्सक्लामेटरी मराठीमध्ये काय म्हणतात, उद्गारवाचक चिन्ह. आणि आपल्या मॅथ्समध्ये ह्याला काय म्हणतात, फॅक्टोरियल म्हणतात. कोणतं साईन आहे, हे फॅक्टोरियलचं साईन आहे, फॅक्टोरियल, ठीक आहे, फॅक्टोरियल, एन फॅक्टोरियल. ओके, नेक्स्ट फॉर्मुला, फॉर्मुला नंबर 9 हा लास्ट फॉर्म्युला आहे. लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ टी रेस टू एन गॅमा एन प्लस 1 डिवायडेड बाय एस रेस टू एन प्लस 1. ओके, इथं पण टी रेस टू एन दिसतंय, इथं पण टी रेस टू एन दिसतंय, पण ह्याच्यामध्ये ह्या टीच्या डोक्यावर जो एन आहे त्याचा मिनिंग हाय, एन इज पॉझिटिव्ह इंटीजर. आणि फॉर्म्युला नंबर 9 मध्ये जो टीच्या डोक्यावर एन दिसतोय त्याचा मिनिंग असा आहे, एन इज ग्रेटर दॅन मायनस 1. मग एन काय असू शकतो, तर एन असू शकतो मायनस 1 पेक्षा कोणती पण मोठी व्हॅल्यू. मग 0 असू शकतं, मायनस 1/2 असू शकतं, 1/2 असू शकतं, 3 असू शकतं, 4 असू शकतं, फक्त ती व्हॅल्यू मायनस 1 पेक्षा मोठी पाहिजे. ओके, तर आता इथं एक नवीन तुम्हाला साईन दिसेल, हे असं उलटा एल जे दिसतोय, हा हे जे दिसतंय उलटा एल, ह्याचं नाव काय, ह्याचं नाव आहे गॅमा फंक्शन. कोणतं फंक्शन, गॅमा फंक्शन, गॅमा, कोणता मा, गॅमा, गॅमा फंक्शन, राईट. हे फॅक्टोरियल आणि हे गॅमा. आता गॅमावाला फॉर्म्युला कधी यूज करायचा आणि फॅक्टोरियलवाला फॉर्म्युला कधी यूज करायचा, फॅक्टोरियलवाला फॉर्म्युला इफ एन इज पॉझिटिव्ह इंटीजर, आणि गॅमावाला फॉर्म्युला तुम्ही कधी यूज करू शकता, इफ एन इज ग्रेटर दॅन मायनस 1. म्हणजे एनची व्हॅल्यू 0 असेल तुम्ही गॅमाचा फॉर्म्युला यूज करू शकता, मायनस 1/2, 1/2, 2, 3. पण जनरली 3, 4 अशी जर व्हॅल्यू आली, इथं एनच्या मला सांगायचं हे की समजा ह्याचं एक एक्झाम्पल घेऊ आपण. लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ टी रेस टू 2. आता टी रेस टू 2 साठी तुम्ही हा गॅमावाला फॉर्म्युला यूज करू शकता का, तर बिलकुल करू शकता टी रेस टू 2 चा लॅपलास घेण्यासाठी. कारण टीच्या पॉवरमध्ये कोण आहे, 2 आहे, आणि 2 ही व्हॅल्यू मायनस 1 पेक्षा मोठी आहे का, बिलकुल मोठी आहे, तर तुम्ही गॅमावाला फॉर्म्युला यूज करू शकता. पण ॲक्च्युली 2 हा पॉझिटिव्ह इंटीजर पण आहे ना, 2 हा पॉझिटिव्ह इंटीजर आहे, तर तुम्ही 2 साठी हा फॅक्टोरियल वाला फॉर्म्युला यूज केला पाहिजे. एखादा स्टुडंट म्हणला की नाही मला नाही का 2 साठी टी रेस टू 2 साठी गॅमावाला फॉर्म्युला यूज करायचा आहे, तर काहीच प्रॉब्लेम नाही, त्याचा सुद्धा अँसर येईल, त्याचा सुद्धा टी रेस टू 2 चा लॅपलास बरोबर येईल. पण मला हे सांगायचं आहे की जनरली हा गॅमावाला जो फॉर्म्युला आहे तो आपण कशासाठी यूज करतो, फ्रॅक्शनसाठी यूज करू शकतो, फ्रॅक्शनसाठी. म्हणजे आता मी काय करतो, ह्या 2 लाच असं लिहितो पहा, -1/2. समजा टीच्या डोक्यावर आहे -1/2. आता टीच्या पॉवरमध्ये -1/2 आलं तर मी फॅक्टोरियलवाला फॉर्म्युला यूज नाही करू शकत, कारण -1/2 हा काही पॉझिटिव्ह इंटीजर नाही. हां, पण -1/2 ही व्हॅल्यू -1 पेक्षा नक्कीच मोठी आहे. म्हणजे -1/2 साठी मी गॅमावाला फॉर्म्युला यूज करू शकतो. एकदम सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर असे फ्रॅक्शन आले, 3/2, 2/3, 1/4 असे फ्रॅक्शन आले, फ्रॅक्शनसाठी तुम्ही हा गॅमावाला फॉर्म्युला यूज करायला पाहिजे. ओके, तर टी रेस टू -1/2 टी रेस टू एन सोबत कम्पेअर केलं तर एन किती असायला पाहिजे, -1/2. मग मी आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये काय करणार, एनच्या जागी -1/2 ठेवणार. म्हणजे हे असं येईल -1/2 +1/2
एस रेस टू माइनस वन बाय टू प्लस वन आणि मग फाइनली मला हे भेटतं वन बाय टू डिवाइडेड बाय एस रेस टू वन बाय टू। हे वन शॉट म्हणजे आपल्याला एकच लेक्चर मध्ये हे सगळं कंप्लीट करायचे, त्यामुळे छोटे छोटे गोष्टी मी थोड्या कमी एक्सप्लेन करतो, नाहीतर मग ते लेक्चर खूप मोठं होईल। जसं की आता इथं मायनस वन बाय टू प्लस वन, वन बाय टू कसं आलं क्रॉस मल्टिप्लिकेशन ना, त्या छोट्या छोट्या गोष्टी मी तिथं डायरेक्ट कॅल्क्युलेशन त्याचं करतो, छोट्या छोट्या गोष्टी एक्सप्लेन करत बसत नाही। गॅमा वन बाय टूची व्हॅल्यू असते रूट पाय डिव्हायडेड बाय एस रेस टू वन बाय टूला सुद्धा मी लिहू शकतो रूट एस। तर फायनली मला लॅपलास काय भेटला, मला लॅपलास भेटला रूट ऑफ पाय बाय एस, रूट ऑफ पाय बाय एस। ओके, आपण ॲज अ एम सी क्यू येऊ शकतो टी रेस टू मायनस वन बाय टूचा लॅपलास किती, तर तो तितका येतो रूट ऑफ पाय बाय एस। ओके, इथं आपले सगळे बेसिक फॉर्म्युले संपलेले आहेत। टोटल बेसिक फॉर्म्युले किती होते, नाईन बेसिक फॉर्म्युले होते। त्याच्यामध्ये पहिला जो फॉर्म्युला होता त्याच्यामध्ये आपण वनचा लॅपलास घेतला, नंतर सेकंड आणि थर्ड फॉर्म्युल्यामध्ये ह्या टर्म्स कोणत्या आहेत, एक्सपोनेन्शियल हे ई रेस टू एटी ई रेस टू मायनस एटीला आपण कोणत्या टर्म म्हणतो, एक्सपोनेन्शियल टर्म म्हणतो। म्हणजे फॉर्म्युला नंबर टू आणि फॉर्म्युला नंबर थ्री मध्ये लॅपलास घेतला आपण एक्सपोनेन्शियल टर्मचा। फॉर्म्युला नंबर चार आणि पाच मध्ये ह्या कोणत्या टर्म आहेत, साईन एटी कॉस एटी ट्रिग्नॉमॅट्रिक टर्म, ठीक आहे। फॉर्म्युला नंबर सिक्स आणि सेवन मध्ये ह्या कोणत्या टर्म आहेत, हायपरबोलिक टर्म। आणि फॉर्म्युला नंबर एट आणि फॉर्म्युला नंबर नाईन मध्ये ह्या टर्म्स कोणत्या आहेत, टी रेस टू एन ह्या अल्जेब्रिक टर्म्स आहेत, ठीक आहे। इथं आपण बेसिक फॉर्म्युले कंप्लीट केले। सध्या आपण पहिल्या पॉइंटमध्ये आहोत। टोटल किती पॉइंट्स आहेत, टोटल पॉइंट्स आहेत तीन। त्याच्यामध्ये आपण आहोत सध्या पहिल्या पॉइंटमध्ये, पहिल्या पॉइंटमधला सब पहिला पॉइंट आपला संपला बेसिक फॉर्म्युले। आता मी जातो प्रॉपर्टीजकडं। एक तीन चार प्रॉपर्टीज आहेत, प्रॉपर्टीज ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म। ओके, पहिली प्रॉपर्टी, फर्स्ट प्रॉपर्टी, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ ए प्लस बी, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ ए प्लस लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ बी। ओके, ह्याचा अर्थ काय की तुम्हाला ज्याचा लॅपलास घ्यायचा आहे त्याच्यामध्ये दोन टर्म ॲडिशनमध्ये असतील, ए आणि बी ॲडिशनमध्ये, जसं की आपल्याला लॅपलास घ्यायचा आहे, दोघं जण जर ॲडिशनमध्ये असतील तर तुम्ही लॅपलास ट्रान्सफॉर्म सेपरेट करू शकता, म्हणजे लॅपलास ए कड पण जाईल लॅपलास बी कड पण जाईल, हे असं लॅपलास ऑफ ए प्लस लॅपलास ऑफ बी। सिमिलरली सबट्रॅक्शनमध्ये होतं, दोघं जण जर सबट्रॅक्शनमध्ये असतील तर तुम्ही लॅपलास ट्रान्सफॉर्म सेपरेट करू शकता। ओके, लॅपलास सेपरेट केला। आता बऱ्याच जणांना असं वाटतं दोघं जण जर इंटू मध्ये असतील, इंटू मध्ये, तर लॅपलास ट्रान्सफॉर्म सेपरेट करायचा, हे असं रॉंग आहे। इंटू मध्ये लॅपलास ट्रान्सफॉर्म सेपरेट होत नसतो, इंटू मध्ये लॅपलास ट्रान्सफॉर्म सेपरेट होत नाही, लॅपलास ट्रान्सफॉर्म फक्त सेपरेट कशामध्ये होतो, प्लस आणि मायनस मध्ये। ॲडिशन सबट्रॅक्शन मध्ये लॅपलास ट्रान्सफॉर्म सेपरेट होतो, मल्टिप्लिकेशन मध्ये लॅपलास ट्रान्सफॉर्म सेपरेट होत नाही। ओके, आणि आणखीन एक प्रॉपर्टी आहे लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ, ही मी नेक्स्ट पेजवर लिहितो, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ के इंटू ए, वेअर के इज कॉन्स्टंट आणि हा कॉन्स्टंटचाच तो बनतो स्केलर। ओके, आता हे कॉन्स्टंट स्केलर हे मी जास्त काही एक्सप्लेन करत नाही, कारण आपल्याला हे सगळं एका लेक्चरमध्ये कंप्लीट करायचंय। तर के कॉन्स्टंट, कॉन्स्टंटचा स्केलर बनतो, जेव्हा एखादा कॉन्स्टंट स्केलर बनतो तेव्हा तो लॅपलासच्या बाहेर येऊ शकतो, तर आता के बाहेर येईल आणि मग लॅपलासमध्ये कोण राहील, लॅपलासमध्ये ए राहील। कधी कधी हा के डिव्हिजनमध्ये सुद्धा असू शकतो, ए डिव्हायडेड बाय के, तर हा के बाहेर येईल वन बाय के इंटू लॅपलास ऑफ ई। सोप्या सिम्पली सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जर तुम्हाला एखादा कॉन्स्टंट दिसला लॅपलास घेताना, फक्त तो कॉन्स्टंट टी वाल्या टर्मच्या इंटू मध्ये किंवा डिव्हिजनमध्ये असायला पाहिजे, तर तुम्ही तो कॉन्स्टंट लॅपलासच्या बाहेर घेऊ शकता। फॉर एक्झाम्पल, समजा तुम्हाला लॅपलास घ्यायचा आहे थ्री इंटू ई टू द पॉवर टू टीचा,
आता हा थ्री बेसिकली कोण आहे, हा थ्री बेसिकली कॉन्स्टंट आहे, आणि थ्री च्या इनटू मध्ये ही जी टर्म दिसतीये ई रेज टू टू टी, तर ई रेज टू टू टी मध्ये टी प्रेझेंट आहे ना, मग हा थ्री कॉन्स्टंटचा काय बनतो, स्केलर बनतो, आणि मग हा थ्री तुम्ही लॅपलासच्या बाहेर घेऊ शकता, लॅपलासमध्ये कोण राहतं, ई रेज टू टू टी। मग आता ई रेज टू टू टीचा लॅपलास तर बेसिक फॉर्म्युला नेईल, थ्री इंटू ई रेज टू टू टीचा लॅपलास काय येईल, वन अपॉन एस मायनस टू, फायनली आपल्याकडं लॅपलास येईल थ्री अपॉन एस मायनस टू। ओके, ही प्रॉपर्टी तुम्हाला ठीकठाक समजली असेल, कॉन्स्टंटचा स्केलर आणि मग तो कॉन्स्टंट कसा बाहेर येतो। इथं आणखीन एक गोष्ट अशी महत्त्वाची आहे की बाबा दोघं जण, आपण एक प्रॉपर्टी आता डिस्कस केली, दोघं जण जर इंटू मध्ये आले तर आपला सेपरेट होत नाही, दोघं जण ॲडिशन सबट्रॅक्शन मध्ये आले तर आपला सेपरेट होतो, मग दोघं जण इंटू मध्ये आले तर आपला सेपरेट होत नाही, तर मग त्यांचा लॅपलास घ्यायचा कसा, तर हे सगळं आपण डिस्कस करू, पटकन डिस्कस करू। मी आणखीन एक इथं एक्झाम्पल लिहितो, समजा समजा तुम्हाला लॅपलास घ्यायचा आहे साईन टू टी प्लस कॉस थ्री टीचा। आता इथं तुम्हाला ज्याचा लॅपलास घ्यायचा आहे ते दोघं जण ॲडिशनमध्ये, तर ॲडिशनमध्ये लॅपलास सेपरेट होतो, म्हणजे मस्तपैकी लॅपलास असा सेपरेट सेपरेट जाईल, तर हे असं दिसेल लॅपलास ऑफ साईन टू टी प्लस लॅपलास ऑफ कॉस थ्री टी, राईट। आणि मग आता पुढच्या स्टेपला तुम्ही साईन टू टीचा लॅपलास घेणार अकॉर्डिंग टू बेसिक फॉर्म्युला, टू अपॉन एस स्क्वेअर प्लस फोर, आणि ह्याचा लॅपलास येईल थ्री अपॉन एस स्क्वेअर प्लस नाईन। ह्याचा इथं विषय संपला, पण माझं म्हणणं असं आहे की जर ह्याच दोन टर्म इंटू मध्ये आल्या, साईन टू टी इंटू कॉस थ्री टी, तर मग काय करायचं, तर आपल्याकडे अशी प्रॉपर्टी नाहीये जसं प्लस मध्ये लॅपलास ट्रान्सफॉर्म सेपरेट होतो, तसं इंटू मध्ये लॅपलास ट्रान्सफॉर्म सेपरेट होत नाही, म्हणजे काय मस्तपैकी लॅपलास ह्याला पण द्यायचा ह्याला पण द्यायचा, हे असं काही होत नाही। मग आता करायचं काय, कसा घेणार ह्या दोन टर्मचा लॅपलास, ज्या की दोन टर्म इंटू मध्ये। ओके, तर तुम्हाला एक गोष्ट तर माहिती आहे, लॅपलास कशामध्ये सेपरेट होतो, लॅपलास सेपरेट होतो प्लस किंवा मायनसमध्ये, ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये। तर तुम्हाला काय करावं लागेल, ह्या दोघांच्या मध्ये जे इंटू आहे, तर ह्या इंटूचं कन्वर्जन एकतर प्लस मध्ये करा किंवा मायनस मध्ये करा। एकदा तुम्ही ह्या इंटूचं कन्वर्जन प्लस किंवा मायनस मध्ये केलं की तुमचं काम झालं, कारण प्लस मायनस मध्ये लॅपलास ट्रान्सफॉर्म सेपरेट होतो। मग आता इंटूचं कन्वर्जन प्लस किंवा मायनस मध्ये कसं करायचं, जर दोन ट्रिग्नोमॅट्रिक टर्म इंटू मध्ये असतील तर, त्याच्यासाठी आपल्याकडं एक चार ट्रिग्नोमॅट्रीचे बेसिक फॉर्म्युले आहेत, त्याच्यापैकी इथं जो फॉर्म्युला लागणार आहे तो फॉर्म्युला हा आहे, टू साईन ए इंटू कॉस बी, असा एक आपला बेसिक फॉर्म्युला आहे ट्रिग्नोमॅट्रीमध्ये, टू साईन ए इंटू कॉस बी। आता तुम्ही जर नीट पाहिलं तर साईन ए आणि कॉस बी मध्ये काय दिसतंय, हे इथं इथं इंटू दिसतंय, तर टू साईन ए कॉस बी काय असतं, साईन ऑफ ए प्लस बी प्लस साईन ऑफ ए मायनस बी, असा तो फॉर्म्युला आहे। आता तुम्ही जर नीट पाहिलं, लेफ्ट हँड साईडला ह्या दोघांच्या मध्ये इथं इंटू होतं, पण राईट हँड साईडला पहा, हे इथं तुम्हाला प्लस दिसेल, इथं इंटू होतं इथं प्लस झालं, आणि ही पण आणि ही पण ट्रिग्नोमॅट्रिक टर्मच आहे ना, आणि ह्या दोन पण ट्रिग्नोमॅट्रिक टर्मच आहेत, तर लेफ्ट हँड साईडला दोन ट्रिग्नोमॅट्रिक टर्म मध्ये इंटू होतं, पण राईट हँड साईडला ह्या दोन ट्रिग्नोमॅट्रिक टर्म मध्ये काय आलं, प्लस आलं, म्हणजे इंटूचं कन्वर्जन कशामध्ये झालं, प्लस मध्ये झालं। तर हा वाला फॉर्म्युला तुम्ही इथं प्रॉपरली अप्लाय करणार, आणि मग ह्या इंटूचं कन्वर्जन प्लस मध्ये होणार, आणि मग तुम्ही लॅपलास ट्रान्सफॉर्म सेपरेट करणार, ही अशी ती प्रोसिजर आहे, ठीक आहे। बर, आता मी जर हा वाला फॉर्म्युला इथं अप्लाय केला, हे थोडं आता मी डायरेक्ट डायरेक्ट कॅल्क्युलेशन करतो, तुम्ही जर नीट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की बाबा आपल्या प्रॉब्लेममध्ये स्टार्टिंगला इथं टू नाहीच आहे, पण फॉर्म्युल्यामध्ये इथं टू प्रेझेंट आहे फॉर्म्युल्यामध्ये। तर मी काय करणार, आपल्या प्रॉब्लेमसाठी हा जो इन हा जो टू जो की इथं इंटू मध्ये प्रेझेंट आहे ना, हा टू इंटू मध्ये प्रेझेंट आहे, तर हा टू मी ह्या साईडला शिफ्ट करणार, ह्या टू ला आपण इकडं का शिफ्ट करतोय, कारण आपल्या प्रॉब्लेममध्ये टू अब्सेंट आहे, आता टू जर इकडं शिफ्ट झाला तर तो आपण मध्ये, तर इनडायरेक्टली हा फॉर्म्युला कसा बनल, हा फॉर्म्युला असा बनल,
इथं डिव्हिजन बाय टू येईल असं डिवाइड बाय टू राईट ओके आता मी हा फॉर्म्युला जर इथं अप्लाय केला तर तुम्हाला तुम्ही जर कंपॅरिझन जर केलं तर इथं साईन ए ए म्हणजे कोण असायला पाहिजे टू टी असायला पाहिजे आणि कॉस बी बी म्हणजे कोण असायला पाहिजे थ्री टी असायला पाहिजे तर अकॉर्डिंग टू हा वाला फॉर्म्युला हे असं येईल साईन ऑफ टू टी प्लस थ्री टी टू टी प्लस थ्री टी प्लस साईन ऑफ टू टी मायनस थ्री टी डिवाइडेड बाय टू आणि मग आता बेसिक बेसिक कॅल्क्युलेशन बेसिक बेसिक कॅल्क्युलेशन काय होतील हा टू बाहेर येईल पा ही स्केलर वाली प्रॉपर्टी हे 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 के बाहेर आलं ना सिमिलरली हा टू बाहेर येईल हा टू जर बाहेर आला तर वन बाय टू इंटू लॅपलस ऑफ लॅपलसमध्ये काय राहतं साईन ऑफ टू टी प्लस थ्री टी हे फाईव्ह टी बनल प्लस टू टी मायनस थ्री टी टू टी मायनस थ्री टी इज मायनस टी इथं एक तुम्हाला बेसिक फॉर्म्युला माहीत पाहिजे साईन ऑफ मायनस टी साठी आणि तो बेसिक फॉर्म्युला असा आहे साईन ऑफ मायनस थीटा हे काय असतं मायनस साईन थीटा असतं ओके तर नेक्स्ट स्टेप असेल वन बाय टू लॅपलास ऑफ साईन फाईव टी हा साईन फाईव टी ॲज इट इज हा साईन फाईव टी आणि साईन ऑफ मायनस टी काय बनतं मायनस साईन टी म्हणजे हे मायनस जर बाहेर आलं तर ह्या प्लसवर इफेक्ट करेल आणि ते बनल मायनस साईन टी ओके आणि फायनली मग आता तुम्ही हा वाला लॅपलास मस्तपैकी सेपरेट करू शकता कारण ह्या दोन ट्रिग्नोमेट्रिक टर्ममध्ये मायनस प्रेझेंट आहे तर फायनली आपल्याकडे साईन फाईव्ह टीचा लॅपलास येतो फाईव्ह अपॉन एस स्क्वेअर प्लस 25 मायनस 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 1 ओके म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की बाबा जेव्हा अशा दोन ट्रिग्नोमेट्रिक टर्म इन टू मध्ये असतात एकतर पहिली गोष्ट लॅपलास ट्रान्सफॉर्म सेपरेट होत नाही आणि मग तुम्हाला काय करायचंय ह्या दोन ट्रिग्नोमेट्रिक टर्म मध्ये जे इन टू प्रेझेंट आहे त्याचं कन्वर्जन एकतर प्लस किंवा मायनसमध्ये होईल आणि ते करण्यासाठी तुम्हाला हे बेसिक फॉर्म्युले लावावे लागतील हे असे किती बेसिक फॉर्म्युले चार फॉर्म्युले टू साईन ए कॉस बी टू कॉस ए कॉस बी टू कॉस ए साईन बी आणि टू साईन ए साईन बी असे टोटल चार फॉर्म्युले तर इथं आपल्याला फॉर्म्युला लागला टू साईन ए कॉस बी ओके ह्याच्यातनं मला एवढंच सांगायचं होतं की बाबा इन टू मध्ये लॅपलास ट्रान्सफॉर्म डायरेक्टली सेपरेट होत नसतो लॅपलास ट्रान्सफॉर्म सेपरेट होत असतो फक्त प्लस आणि मायनसमध्ये तर आपण आत्ता प्रॉपर्टीज डिस्कस केल्या पहिली प्रॉपर्टी ॲडिशनची होती दुसरी सबट्रॅक्शनची होती तिसरी मल्टिप्लिकेशनची होती आणि नंतर स्केलरची होती प्रॉपर्टीजचा विषय संपलेला आहे ओके पहिले आपण बेसिक फॉर्म्युले डिस्कस केले नंतर प्रॉपर्टीज डिस्कस केल्या आता आपण जाऊ डेफिनेशन ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म आणि एकदा डेफिनेशन एक्सप्लेन झाली की आपला पहिला पॉईंट संपतो ओके मी आता हेडिंग टाकतो डेफिनेशन ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म डेफिनेशन ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म डेफिनेशन ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म म्हणलं की तुम्हाला हा फॉर्म्युला माहीत पाहिजे लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ टी इज इक्वल टू इंटिग्रेशन झिरो टू इन्फिनिटी ई रेस टू मायनस एस टी इंटू एफ ऑफ टी इंटू डी टी डेफिनेशन म्हणलं लॅपलास ट्रान्सफॉर्मचे डेफिनेशन म्हणलं की आपण एफ ऑफ टीचा लॅपलास कसा घेतो तर अकॉर्डिंग टू हा वाला फॉर्म्युला त्याच्यामध्ये एक इंटिग्रेशन येतं इंटिग्रेशनचं लिमिट झिरो टू इन्फिनिटी पहिली टर्म एक्सपोनेन्शियल ई रिश टू मायनस एस टी आणि एफ ऑफ टी काही पण असू शकतो फंक्शन ऑफ टी मस्तपैकी ह्याचं इंटिग्रेशन सॉल्व्ह करणार तुम्हाला एफ ऑफ टीचा लॅपलास भेटणार ओके ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ह्याच्यामध्ये एफ ऑफ टीमध्ये जो टी आहे त्याला लिमिटेशन आहे एफ ऑफ टीमध्ये टी जो आहे त्याला एक लिमिटेशन असं आहे की बाबा टीची व्हॅल्यू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो असायला पाहिजे टीची व्हॅल्यू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो असायला पाहिजे
ह्याच्यावर एक असाही एमसीक्यू तयार होऊ शकतो की बाबा एफ ऑफ टी मध्ये जो टी आहे त्याची व्हॅल्यू काय, कोणत्या व्हॅल्यू साठी एफ ऑफ टी चा लॅपलास व्हॅलिड आहे, तर ते कोणत्या व्हॅल्यू साठी व्हॅलिड आहे, टी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो. ह्याच्यावर एक मस्त पैकी एक एमसीक्यू असा तयार होऊ शकतो, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ टी इज व्हॅलिड फॉर. बीबी सिंग सरांचं जे बुक आहे त्याच्यामध्ये लॅपलास ट्रान्सफॉर्म मधला जे एमसीक्यू आहे पहिलाच एमसीक्यू आहे, एल ऑफ एफ ऑफ टी इज व्हॅलिड फॉर, आणि चार ऑप्शन दिलेत, त्याच्यापैकी एक ऑप्शन आहे टी इज ग्रेटर दॅन झिरो, टी इज लेस दॅन झिरो, टी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो, आणि नन ऑफ दीज. तर करेक्ट ऑप्शन असायला पाहिजे टी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो. ओके, मला वाटते डेफिनेशन ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म इथपर्यंत ठीकठाक एक्सप्लेनेशन सफिशियंट आहे. आता आपण जाऊ, कुठं जाऊ आपण, आपण जाऊ आता दुसऱ्या पॉईंटकडं. आपला पहिला पॉईंट कम्प्लीट झाला, पहिल्या पॉईंटमध्ये आपण पहिले बेसिक फॉर्म्युले, नंतर प्रॉपर्टीज, आणि फायनली डेफिनेशन ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म इतकं पाहिलं. आता आपण सेकंड पॉईंटकडे जाऊ. आपला सेकंड पॉईंट आहे थेरम्स ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म. ठीक आहे, थेरम्स ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म सेकंड पॉईंट, पॉईंट नंबर की पॉईंट नंबर टू. ओके, पॉईंट नंबर टू, थेरम्स ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म. तर इथं तुम्हाला एक थेरम्स ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म मध्ये एक लिस्ट दिसेल की बाबा एवढे थेरम्स आहेत, किती थेरम्स आहेत, फर्स्ट शिफ्टिंग, सेकंड शिफ्टिंग, चेंज ऑफ स्केल थेरम, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ डेरिव्हेटिव्ह, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ इंटिग्रेशन, मल्टिप्लिकेशन, हे हे इथं तुम्हाला लिस्ट दिली आहे. आपला ह्या टॉपिकचा जो सेकंड पॉईंट आहे थेरम्स ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म पॉईंट नंबर टू, ह्याच्यामध्ये टोटल थेरम्स किती आहेत, सात थेरम्स आहेत. तर आता आपण मस्तपैकी एक एक थेरम डिस्कस करू. पहिला थेरम आहे आपला फर्स्ट थेरम, फर्स्ट पहिला थेरम, फर्स्ट शिफ्टिंग थेरम, थेरम नंबर वन. ओके, फर्स्ट शिफ्टिंग थेरम, राईट, पहिला थेरम आहे फर्स्ट शिफ्टिंग थेरम. ओके, आता फर्स्ट शिफ्टिंग थेरमचा मी डायरेक्ट एक एक्झाम्पल घेतो, प्रॉब्लेम घेतो, आणि त्या प्रॉब्लेममध्ये सांगतो फर्स्ट शिफ्टिंग थेरमचं काम काय असतं. समजा समजा क्वेश्चन असा आहे आपला, फाइंड लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ ई टू द पॉवर टू टी इंटू कॉस थ्री टी. ओके, असा क्वेश्चन आहे. तर आता तुम्ही नीट पहा, आपण आत्ताच डिस्कस केलं होतं की दोघं जण इंटू मध्ये आली, जसं की आता इथं तुम्हाला लॅपलास फाइंड करायचं आहे, लॅपलास ट्रान्सफॉर्म फाइंड करायचं आहे, कशाचा लॅपलास फाइंड करायचा आहे, ई रिस टू टू टी इंटू कॉस थ्री टीचा, राईट. पण आत्ताच आपण एक प्रॉपर्टी डिस्कस केली होती की दोघं जण इंटू मध्ये असतील तर लॅपलास ट्रान्सफॉर्म असा मस्तपैकी सेपरेट होत नसतो. ओके, आता मला सांगा की हे दोघं जण इंटू मध्ये तर लॅपलास ट्रान्सफॉर्म सेपरेट होणार नाही. मग काही जण म्हणतील सर आपण काय करू, हे जे इंटू आहे हे इंटूचं कन्वर्जन एकतर प्लस किंवा मायनस मध्ये करू, आत्ताच आपण एक एक्झाम्पल डिस्कस केलं होतं. तर ती वाली प्रोसिजर इथं आपल्या नाही होणार. कोणती प्रोसिजर, ही वाली प्रोसिजर, एक मिनिट, हे बघा, हे 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 आत्ता मी एक एक्झाम्पल डिस्कस केलं होतं, हे हे साईन टू टी आणि कॉस थ्री टी इंटू मध्ये होतं ना, आणि मग आपण हा बेसिक फॉर्म्युला लावला साईन ए इंटू कॉस बी, आणि मग बेसिक फॉर्म्युला लावल्यानंतर काय झालं, हे जे इंटू होतं त्याचं प्लस झालं. तर ही वाली प्रोसिजर ह्या एक्झाम्पलमध्ये अप्लाय होणार नाही, ह्या एक्झाम्पलमध्ये अप्लाय होणार नाही. तर का होणार नाही, आता तुम्ही जर इथं नीट पाहिलं तर ही पहिली टर्म कोणती आहे,
एक्सपोनेंशियल आणि ही दुसरी टर्म कोणती आहे ट्रिग्नोमेट्रिक. आणि त्या एक्झाम्पलमध्ये तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की बाबा इथं ही पहिली टर्म पण ट्रिग्नोमेट्रिक होती आणि दुसरी टर्म पण ट्रिग्नोमेट्रिक होती. म्हणजे दोन्ही टर्म ज्या इंटू मध्ये प्रेझेंट आहेत ना, इंटू मध्ये, इंटू मधल्या दोन टर्म, दोन्ही टर्म ट्रिग्नोमेट्रिक असतील तर मग हे असं हे हे ह्यावाल्या प्रोसिजरना ते सॉल्व्ह होतं हे फॉर्म्युले आपली. कधी दोन्ही टर्म ट्रिग्नोमेट्रिक पाहिजेत. आता इथं विषय असा झाला आहे की एक टर्म एक्सपोनेन्शियल आहे आणि एक टर्म ट्रिग्नोमेट्रिक आहे. तर आता एक टर्म एक्सपोनेन्शियल आणि दुसरी टर्म ट्रिग्नोमेट्रिक ह्याच्यासाठी जसं की तिथं दोन ट्रिग्नोमेट्रिक टर्मसाठी फॉर्म्युले आहेत ना, टू साईन ए कॉस बी, टू कॉस ए साईन बी, टू कॉस ए कॉस बी आणि टू साईन ए साईन बी, तसे फॉर्म्युले ह्याच्यासाठी नसतात. एक एक्सपोनेन्शियल आणि एक ट्रिग्नोमेट्रीसाठी त्या टाईपवाले फॉर्म्युले नसतात. म्हणून फर्स्ट शिफ्टिंग थेरमची एंट्री झाली आहे. फर्स्ट शिफ्टिंग थेरम स्पेशली कुणासाठी डिझाईन झालेला आहे? फर्स्ट शिफ्टिंग थेरम स्पेशली डिझाईन झालाय पा एक्सपोनेन्शियल टर्मसाठी. तर तुम्ही फर्स्ट शिफ्टिंग थेरमसाठी फर्स्ट शिफ्टिंग थेरमसाठी एक स्टेटमेंट लक्षात ठेवू शकतात. आली रे आली, कोण आली? एक्सपोनेन्शियल टर्म आली. आली रे आली, कोण आली? एक्सपोनेन्शियल टर्म आली. आणि पुढचं महत्वाचं आहे, आली रे आली, कोण आली? एक्सपोनेन्शियल टर्म आली, पण कशामध्ये आली? इंटू मध्ये आली. हे इम्पॉर्टंट आहे. जर तुमच्या प्रॉब्लेममध्ये एक्सपोनेन्शियल टर्म इंटू मध्ये आली तर तिथं अप्लाय करायचा असतो फर्स्ट शिफ्टिंग थेरम. ओके, आता मी हे मस्तपैकी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो की हे कसं सॉल्व्ह करायचंय. तर हे बघा, पहिले मी काय करणार, पहिले मी कॉस थ्रीटीचा लॅपलास घेणार. ओके, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ कॉस थ्रीटी. पहिले मी कॉस थ्रीटीचा लॅपलास घेणार. आता कॉस थ्रीटीचा लॅपलास बेसिक फॉर्म्युले एस अपॉन एस स्क्वेअर प्लस नाईन. ओके, कॉस थ्रीटीचं काम संपलं आणि आता मी ई रेस टू टू टीची एंट्री करणार आपल्या सोल्युशनमध्ये. इथं मी मस्तपैकी एक स्टेटमेंट लिहिणार बाय कोणता थेरम, फर्स्ट शिफ्टिंग थेरम. आणि आता ह्या थेरमनुसार काय होणार आहे, ही वाली जी स्टेप आहे ना तीच स्टेप मी इथं लिहिणार आहे. कॉस थ्री टी हेच सगळं लिहिणार आहे इथं ॲज इट इज इक्वल टू एस अपॉन एस स्क्वेअर प्लस नाईन. ओके, ही वालीच स्टेप मी रिपीट केली आहे. फक्त लिहिताना मी काय केलंय, कॉस थ्री टीच्या इथं साईडला थोडा स्पेस ठेवलाय आणि इकडं हे इक्वल टू आणि इथं हे बघा हे थोडं जास्त स्पेस ठेवलाय मी इथं. ओके, मॅथमॅटिकली ही वाली स्टेप आणि ही वाली स्टेप सेम टू सेम. आता अकॉर्डिंग टू फर्स्ट शिफ्टिंग थेरम काय होईल, अकॉर्डिंग टू फर्स्ट शिफ्टिंग थेरम काय होणार आहे माहिती का, एक्सपोनेन्शियल टर्म कोणती आहे, ई रेस टू टू टी. तर ह्या स्पेसमध्ये एंट्री होणार ई रेस टू टू टीची. ही ई रेस टू टू टी ना इन टू मध्ये एंट्री केली पा. आता ही ई रेस टू टू टीला एंट्री करण्याचे राईट्स कुठून आले, तर अकॉर्डिंग टू फर्स्ट शिफ्टिंग थेरम. पण इकडं ई रेस टू टू टीने एंट्री केली की इकडं तुम्हाला काय करावं लागतं, असा एक ह्याला डब्बा टाकावा लागतो, राईट हँड साईडला डब्बा टाकावा लागतो आणि डब्याच्या बेसला आपण लिहिणार जहा पे एस वहा पे एस मायनस, ईच्या डोक्यावर प्लस टू आहे ना तर इथं मी मायनस टू लिहिणार. कसं कसं चाललंय पहा, मी लेफ्ट हँड साईडला ई रेस टू टू टीची एंट्री केली तर राईट हँड साईडला मी एक सबस्टिट्यूशन करणार, जिथं कुठं एस दिसतंय एस काढून एस मायनस टू. समजा इथं ईच्या डोक्यावर मायनस टू असतं तर मी लिहिलं असतं जहा पे एस वहा पे एस प्लस टू. ओके, उलट करायचं. आणि मग आता काही नाही, पुढच्या स्टेपला मी काय करणार, पुढच्या स्टेपला मस्तपैकी ह्या डब्यामध्ये जिथं कुठं एस आहे एस आहे एस काढून काय ठेवणार, एस मायनस टू. म्हणजे आपल्याला फायनली लॅपलास भेटल एस किती ठिकाणी दिसतंय, इथं वर एक दिसते आणि खाली एक दिसते, हे दोन्ही एस निघून जातील आणि त्याच्याऐवजी काय एस मायनस टू. तर हे असेल एस मायनस टू, एस मायनस टू अपॉन एस मायनस टूचा स्क्वेअर प्लस नाईन. आणि हा लॅपलास कशाचा आला, हा लॅपलास आला ई टू दी पॉवर टू टी इंटू कॉस थ्री टीचा. तुम्हाला समजलं असेल की हे फर्स्ट शिफ्टिंग थेरमचं काम काय असतं, ई रेस टू टू टी इंटू कॉस थ्री टीचा
ई रिस्ट टू टी इंटू कॉस थीटीचा हा लॅप्लस आला. तर तुम्हाला एक समजलं असेल किंवा फर्स्ट शिफ्टिंग थेरमचं काम काय असतं, जेव्हा जेव्हा आली रे आली कोण आली, एक्सपोनेन्शियल टर्म आली कशामध्ये आली, इंटूमध्ये आली, एक्सपोनेन्शियल टर्म इंटूमध्ये आली की तिथं एंट्री करतो फर्स्ट शिफ्टिंग थेरम. ह्याचं मी एक पटकन आणखीन एक एक्झाम्पल घेतो. समजा क्वेश्चन असा आहे, फाइंड लॅप्लस ट्रान्सफॉर्म ऑफ ई टू द पॉवर मायनस टू टी इंटू साईन हायपरबोलिक टू टी. ओके, तर आता मी काय करणार, पहिले मी लॅप्लस कशाचा घेणार, पहिले मी लॅप्लस घेणार, पहिले मी साईन हायपरबोलिक टू टीचा लॅप्लस घेणार आणि मग मी अप्लाय करणार एक्सपोनेन्शियल टर्म. तर मस्तपैकी पहिले लॅप्लस घ्या साईन हायपरबोलिक टू टीचा. साईन हायपरबोलिक टू टीचा लॅप्लस तिकडून येईल बेसिक फॉर्म्युला, टू अपॉन एस स्क्वेअर मायनस फोर. आणि आता मी काय लावणार, बाय फर्स्ट शिफ्टिंग थेरम देअरफोर लॅप्लस ऑफ साईन हायपरबोलिक टू टी इक्वल टू टू अपॉन एस स्क्वेअर मायनस फोर. आणि आता एंट्री कोणाची होईल, एक्सपोनेन्शियल टर्म. एक्सपोनेन्शियल टर्म कोणती आहे, ई रेस टू मायनस टू टी. पण इकडं ई रेस टू मायनस टू टीने एंट्री केली की ह्याला एक मी मस्तपैकी बॉक्स टाकणार आणि बॉक्सच्या बेसला काय लिहिणार, जहा पे एस वहा पे एस प्लस टू. आता एक छोटं काम करायचंय, जिथं जिथं एस दिसतंय ह्या डब्यामध्ये ह्या बॉक्समध्ये एस काढून काय करायचंय, एस काढून एस प्लस टू ठेवायचंय. म्हणजे हे फायनल आन्सर येईल टू अपॉन एस प्लस टूचा होल स्क्वेअर मायनस फोर. तुम्हाला फर्स्ट शिफ्टिंग थेरम ठीकठाक समजला असेल. आपण फर्स्ट शिफ्टिंग थेरमचे दोन एक्झाम्पल घेतले. फर्स्ट शिफ्टिंग थेरम इज स्पेशली डिझाईन फॉर कोणती टर्म, एक्सपोनेन्शियल टर्म. एक्सपोनेन्शियल टर्म, ओके, एक्सपोनेन्शियल टर्म. आता आपण जाऊ सेकंड शिफ्टिंग थेरम कडे. आपला सेकंड शिफ्टिंग थेरम फर्स्ट शिफ्टिंग नंतर येतो, सेकंड शिफ्टिंग थेरम. ओके, आता सेकंड शिफ्टिंग थेरम मध्ये जे प्रॉब्लेम असतात त्याचा एक पॅटर्न असतो पा. जसं की फर्स्ट शिफ्टिंग मध्ये काय असतं, फर्स्ट शिफ्टिंग थेरम कसा ओळखता तुम्ही, एक्सपोनेन्शियल टर्म इन टू मध्ये आली की फर्स्ट शिफ्टिंग थेरम. तसं सेकंड शिफ्टिंग मध्ये तुमचा जो प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमचाच एक पॅटर्न असतो. तर तो पॅटर्न असा असतो, मी इथे एक क्वेश्चन लिहितोय, फाइंड लॅप्लस ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ टी, फाइंड लॅप्लस ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ टी व्हेअर व्हेअर एफ ऑफ टी इज इक्वल टू, एफ ऑफ टी इज इक्वल टू साइन ऑफ, एक मिनिट हे मी खाली लिहितो सर, व्हेअर, ओके, व्हेअर एफ ऑफ टी इज इक्वल टू साइन ऑफ टी मायनस पाय बाय थ्री झिरो, टी इज ग्रेटर दॅन पाय बाय थ्री, टी इज लेस दॅन पाय बाय थ्री. बघा क्वेश्चन असा आहे, तुम्हाला लॅप्लस ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ टी फाइंड करायचा आहे आणि एफ ऑफ टी असा दिलाय. बर, आता मी तुम्हाला असं म्हणलं होतं की सेकंड शिफ्टिंग थेरमचा प्रॉब्लेमचा एक पॅटर्न असतो. तुम्हाला एक पॅटर्न लक्षात येईल, इथं पाय बाय थ्री आहे, इथं पण पाय बाय थ्री आहे, इथं पण पाय बाय थ्री आहे. कुठं कुठं पाय बाय थ्री आहे, इथं पाय बाय थ्री आहे, इथं पण पाय बाय थ्री आहे आणि इथं पण पाय बाय थ्री आहे. त्याच्यानंतर इथं कंपल्सरी झिरो असतं. हे सगळं असा पॅटर्न तुम्हाला दिसला तर तो प्रॉब्लेम सेकंड शिफ्टिंगचा असतो. पाय बाय थ्री, पाय बाय थ्री, पाय बाय थ्री, इथं कंपल्सरी झिरो. ठीक आहे, मी आणखीन एक इथं एक्झाम्पल लिहितो म्हणजे तुम्हाला हे क्लिअर होऊन जाईल की बाबा. आणखीन एक एक्झाम्पल लिहितो, आणखीन एक क्वेश्चन लिहितो, फाइंड लॅप्लस ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ टी व्हेअर एफ ऑफ टी इज इक्वल टू ई टू द पॉवर टी मायनस टू, इथं कंपल्सरी झिरो,
आता मला सांगा रेंज मध्ये काय आलं पाहिजे. इथं होतं मायनस पाय बाय थ्री, तर हे पाय बाय थ्री इकडे रेंज मध्ये आलं होतं. टी इज ग्रेटर दॅन पाय बाय थ्री, टी इज लेस दॅन पाय बाय थ्री. तर नक्कीच इथं यायला पाहिजे टी इज ग्रेटर दॅन टू, टी इज लेस दॅन टू. तुमच्या एक लक्षात आलं असेल की पॅटर्न काय असतो सेकंड शिफ्टिंगचा. आता तुम्ही जर इथं नीट पाहिलं, इथं टू प्रेझेंट आहे, इथं टू प्रेझेंट आहे, इथं टू प्रेझेंट आहे, आणि हे कंपल्सरी किती असतं, झिरो असतं. म्हणजे सेकंड शिफ्टिंगचे प्रॉब्लेम तुम्ही ओळखणार कसे, एक फिक्स पॅटर्न असतो, पॅटर्न, आणि तुम्हाला ठीकठाक पॅटर्न समजला असेल. आता क्वेश्चनचा पॅटर्न समजला पण ते सॉल्व्ह कसं करायचं हे खूप सोपं आहे. कसं सॉल्व्ह करायचं पहा, सोल्युशन तुम्हाला लॅपलास कशाचा घ्यायचा आहे, एफ ऑफ टी चा. सो लॅपलास ऑफ एफ ऑफ टी इज इक्वल टू, मी काय करणार, ही जी व्हॅल्यू रिपीट होतीये पाय बाय थ्री पाय बाय थ्री पाय बाय थ्री, ती व्हॅल्यू मी ईच्या डोक्यावर घेणार. पण हा पाय बाय थ्री घेताना हा मायनस पण घेणार, म्हणजे मायनस पाय बाय थ्री, मायनस पाय बाय थ्री, हा मायनस पाय बाय थ्री मी इथं ईच्या पॉवर मध्ये घेतला आणि त्याला इंटू करणार एस. कसं कसं करायलो मी, ईच्या पॉवर मध्ये काय घेतलं, हा मायनस पाय बाय थ्री इंटू एस, आणि मग हा मायनस पाय बाय थ्री तुम्ही एकदा ईच्या डोक्यावर घेतला की हा मायनस पाय बाय थ्री इथनं रिमूव्ह करायचा आपल्या मनातली मनात, मनातली मनात मायनस पाय बाय थ्री ईच्या पॉवर मध्ये घेतला की तो आपल्या मनातली मनात रिमूव्ह करून टाकायचा. म्हणजे आता हे मायनस पाय बाय थ्री इथं मला डोळ्यांना दिसतंय पण मी तिथं कन्सिडर करणार नाही. मग राहतं काय, साईन टी. जर हा मायनस पाय बाय थ्री मी नेग्लेक्ट केला, मायनस पाय बाय थ्रीला नेग्लेक्ट कधी करायचं, जेव्हा आपण त्याला ईच्या पॉवर मध्ये घेणार. ईच्या पॉवर मध्ये मी मायनस पाय बाय थ्री घेतला आणि त्याला इंटू एस केलं की ह्या मायनस पाय बाय थ्रीचं काम संपलं. मग इथं राहतं कोण, साईन टी. तर मी मस्त पैकी लॅपलास घेणार साईन टीचा. हा तुमचा सेकंड शिफ्टिंग थेरम आहे. आणि मग आता साईन टीचा लॅपलास काय असेल, तर साईन टीचा लॅपलास तुम्हाला माहिती आहे, ही टर्म जशाला तशी ई टू दी पॉवर मायनस पायस बाय थ्री. मी थोडं ठीकठाक कसं लिहिलं, मायनस पाय बाय थ्री इंटू एस ला कसं लिहिलं, मायनस पायस बाय, मायनस पायस बाय थ्री. आणि साईन टीचा लॅपलास किती असतो, साईन टीचा लॅपलास असतो वन अपॉन एस स्क्वेअर प्लस वन. हे तुमचं फायनल आन्सर आहे. मग आता मला सांगा ह्या प्रॉब्लेम मध्ये काय होईल, ह्या प्रॉब्लेम मध्ये असं होईल का, कसं होईल ह्या प्रॉब्लेम मध्ये, ह्या प्रॉब्लेम मध्ये असं होईल का, लॅपलास ट्रान्सफॉर्म कशाचा फाइंड करायचा, एफ ऑफ टी चा. लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ टी इज इक्वल टू ईच्या डोक्यावर कोण येईल, ईच्या डोक्यावर टू तर येईल पण हे मायनस पण घ्यायचं, मायनस टू एस. हा मायनस टू ईच्या डोक्यावर आला मग त्याला मी काय अटॅच करणार, एस अटॅच करणार, राईट, इंटू मध्ये एस घेणार. मग आता हा एकदा मायनस टू इकडे शिफ्ट झाला की त्या मायनस टू ला काढून टाकायचं, मग राहतं काय, फक्त ई रेस टू टी. आणि मी मस्तपैकी त्या ई रेस टू टी चा लॅपलास घेणार. तर ई रेस टू टी चा लॅपलास बेसिक फॉर्म्युले, ही टर्म जशाला तशी ई रेस टू मायनस टू एस इंटू ई रेस टू टी चा लॅपलास काय, वन अपॉन एस मायनस वन. हे तुमचं फायनल आन्सर आहे. सेकंड शिफ्टिंग थेरम तुम्हाला ठीकठाक समजला असेल. ह्याचं आपण एक आणखीन एक एक्झाम्पल घेऊ आणि मग आपण नेक्स्ट थेरमकडं जाऊ. फाइंड लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ टी वेअर एफ ऑफ टी इज इक्वल टू टी मायनस थ्रीचा स्क्वेअर झिरो. इथं इंटरवल मध्ये काय येईल, टी इज ग्रेटर दॅन थ्री, टी इज लेस दॅन थ्री. ठीक आहे, तर ह्याचं सोल्युशन लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ टी इज इक्वल टू, ओके मला सांगा ईच्या डोक्यावर किती येईल, ईच्या डोक्यावर रिपीट रिपीट व्हॅल्यू कोणती आहे, थ्री थ्री आणि इथं थ्री, पण ह्या मायनसला पण घ्यायचं आहे, म्हणजे ईच्या डोक्यावर मायनस थ्री येईल, त्याला मी अटॅच काय करणार, एस अटॅच करणार. ह्या मायनस थ्रीचं काम संपलं म्हणजे इथं राहिलं काय, हा टी आणि स्क्वेअर, म्हणजे आता मी लॅपलास घेणार टी स्क्वेअरचा. टी स्क्वेअरचा लॅपलास कसा घेणार, तर त्याच्यासाठी आपला बेसिक फॉर्म्युला फॅक्टोरियल वाला, टू फॅक्टोरियल अपॉन एस रेस टू टू प्लस वन. तर हे फायनली आन्सर येईल, टू फॅक्टोरियल टू असतं,
2 टाइम e रेस टू माइनस 3s अपॉन s रेस टू 3। बर एक मिनिट हा, तर आता हे तुम्हाला ठीक ठाक क्लियर झालं असेल की सेकंड शिफ्टिंग थेरम ओळखायचा कसा। तर सेकंड शिफ्टिंग थेरम ओळखण्यासाठी एक फिक्स पॅटर्न आहे आणि मग त्याचं सोल्युशन कंपॅरेटिवली खूपच सोपं आहे। ओके, आपण आता कंप्लीट केलं पहा फर्स्ट शिफ्टिंग थेरम, नंतर सेकंड शिफ्टिंग थेरम, आता आपण जाऊ नेक्स्ट थेरम कडे। आणि नेक्स्ट थेरम आहे थेरम नंबर 3। कोणता थेरम आहे? चेंज ऑफ स्केल थेरम। ओके ओके, आता चेंज ऑफ स्केल थेरम ची एक स्पेशालिटी असते पहा। चेंज ऑफ स्केल थेरम मध्ये लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑलरेडी गिवन इन प्रॉब्लेम, म्हणजे चेंज ऑफ स्केल थेरम वर जे प्रॉब्लेम येतात त्याची एक स्पेशालिटी अशी आहे की चेंज ऑफ स्केल थेरमचे जे प्रॉब्लेम असतात त्याच्यामध्ये आपल्याला लॅपलास ट्रान्सफॉर्म कॅल्क्युलेट करायची गरजच नाही, लॅपलास ट्रान्सफॉर्म त्यांनीच दिलेला असतो। मी याचा क्वेश्चन लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की चेंज ऑफ स्केल थेरमचे प्रॉब्लेम कसे ओळखायचे। इफ लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ कॉस स्क्वेअर टी इज एस प्लस टू एस स्क्वेअर प्लस टू अपॉन एस इन टू एस स्क्वेअर प्लस फोर देन फाइंड लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ कॉस स्क्वेअर टू टी, किंवा कॉस स्क्वेअर आपण 3t घेऊ, 2t घेतलं तरी काही नाही, 3t घेतलं तरी काही नाही। ओके 3t, आता तुम्ही जर नीट पाहिलं तर ह्या प्रॉब्लेममध्ये लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ कॉस स्क्वेअर टी किती येतो एवढा येतो हे ऑलरेडी गिवन आहे आणि तुम्हाला लॅपलास कशाचा फाईंड करायचा आहे, कॉस स्क्वेअर 3t। म्हणजे ज्या प्रॉब्लेममध्ये एखाद्या फंक्शनचा लॅपलास ऑलरेडी गिव्हन असतो तो प्रॉब्लेम चेंज ऑफ स्केल थेरमचा असतो, चेंज ऑफ स्केल थेरम। आणि हे इतकं सिंपल आहे, हे बघा ह्याचं सोल्युशन मला सांगा, तुम्हाला लॅपलास कशाचा फाईंड करायचा आहे, कॉस स्क्वेअर 3t। आणि तुमच्या प्रॉब्लेममध्ये लॅपलास ऑलरेडी कशाचा प्रेझेंट आहे, कॉस स्क्वेअर टीचा, राईट। तर जी गिव्हन इन्फॉर्मेशन आहे पहिले ती लिहितो मी, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ कॉस स्क्वेअर टी किती दिलाय, कॉस स्क्वेअर टी चा लॅपलास ट्रान्सफॉर्म एस स्क्वेअर प्लस टू अपॉन एस इंटू एस स्क्वेअर प्लस फोर, हा तुम्हाला लॅपलास दिलाय कॉस स्क्वेअर टीचा, राईट। आणि विचारलंय कशाचा लॅपलास ट्रान्सफॉर्म, कॉस स्क्वेअर 3t। बर देअरफोर लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ कॉस स्क्वेअर 3t इक्वल टू, तुम्ही जर नीट पाहिलं इथं कॉस स्क्वेअरचा अँगल किती आहे टी आणि इथं कॉस स्क्वेअरचा अँगल किती आहे 3t, म्हणजे करायचंय काय तुम्हाला, टीला रिप्लेस करायचंय 3t, टीला रिप्लेस करायचंय 3t। ओके, समजा मी असं लिहिलं असतं फाइंड लॅपलास ऑफ कॉस स्क्वेअर 2t, तर तुम्ही काय केलं असतं, टीला रिप्लेस केलं असतं 2t। ओके बरं ठीक आहे, हे मी थोडं नेक्स्ट पेजवर व्यवस्थित सांगतो, इथं थोडी जागा कमी पडायली, त्याचं सोल्युशन नेक्स्ट पेजवर सांगतो। सोल्युशन तुम्हाला गिव्हन इन्फॉर्मेशन काय, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ कॉस स्क्वेअर टी इज किती दिलाय, एस स्क्वेअर प्लस टू अपॉन एस इंटू एस स्क्वेअर प्लस फोर। ओके, आणि तुम्हाला लॅपलास कशाचा विचारलाय, तुम्हाला लॅपलास विचारलाय कॉस स्क्वेअर 3t। क्वेश्चन मार्क, आता मी काय करणार, बाय कोणता थेरम, चेंज ऑफ स्केल थेरम बघा आता काय काय चेंजेस होतात। पहिले मी हे सगळं लिहिणार, जे दिसतंय ते हे सगळं लिहिणार, लॅपलास ऑफ कॉस स्क्वेअर टी इज इक्वल टू एस स्क्वेअर प्लस टू डिवायडेड बाय एस इंटू एस स्क्वेअर प्लस फोर। ओके, हीच स्टेप मी इथं रिपीट लिहिली आहे।
आता मी अकॉर्डिंग टू चेंज ऑफ स्केल थेरम बघा काय काय चेंजेस करतो. मला सांगा तुमच्याकडं कॉस स्क्वेअर टीचा लॅपलास आहे आणि आपल्याला फाईन काय करायचं कॉस स्क्वेअर थ्री टीचा, म्हणजे ह्याच्यावरून एक कन्फर्म झालं टीला कशानं रिप्लेस करायचं थ्री टीना. तर मी आता हा जो लेफ्ट हँड साईडचा डब्बा आहे ह्या लेफ्ट हँड साईडच्या डब्याच्या खाली लिहितो जहा पे टी वहा पे थ्री टी. म्हणजे मी आता पुढच्या स्टेपला काय करणार, पुढच्या स्टेपला मी ह्या डब्यामध्ये जिथं कुठं टी दिसते टी काढून थ्री टी ठेवणार. आणि एकदा तुम्ही टी काढून थ्री टी ठेवलं की ती टर्म अशी बनाल ना कॉस स्क्वेअर थ्री टी, राईट. ओके, लेफ्ट हँड साईडचा चेंज तुम्हाला समजला असेल. आता राईट हँड साईडला मी काय करणार, मस्तपैकी ह्याला एक डब्बा टाकणार आणि डब्ब्याच्या बेसला काय लिहिणार आहे, जहा पे एस वहा पे एस बाय, जहा पे एस वहा पे एस बाय. आता बाय मध्ये खाली काय घ्यायचं माहितीये का, जो तुमचा टीचा कोइफिशियंट असतो, टीचा कोइफिशियंट किती आहे थ्री. जहा पे एस वहा पे एस बाय थ्री, म्हणजे ह्या बॉक्स मध्ये जेवढे काही एस दिसत आहेत त्या एस काढून काय ठेवायचं एस बाय थ्री. आणखीन एक चेंज आहे, होल मल्टीप्लाइड बाय, होल मल्टीप्लाइड बाय वन बाय, वन बाय काय वन बाय परत कोइफिशियंट ऑफ टी, कोइफिशियंट ऑफ टी किती आहे थ्री. समजा 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 आपल्याला लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ कॉस स्क्वेअर टू टी फाइंड करायचं असतं टू टी, तर मी काय केलं असतं, जहा पे टी वहा पे टू टी, जहा पे एस वहा पे एस बाय टू होल इंटू वन बाय टू. समजा मला फाइंड करायचंय लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ कॉस स्क्वेअर फोर टी, तर मी काय केलं असतं, माझ्याकडं कॉस स्क्वेअर टीचा कॉस स्क्वेअर टीचा लॅपलास आहे, तर कॉस स्क्वेअर टी आणि कॉस स्क्वेअर फोर टी कम्पेअर केलं तर टी किती भेटलं असतं फोर टी. मग मी लिहिलं असतं जहा पे टी वहा पे फोर टी, आणि इकडे काय लिहिलं असतं जहा पे एस वहा पे एस बाय फोर होल इंटू वन बाय फोर. आता तुम्हाला हा थेरम ठीकठाक समजला असेल आणि पुढच्या स्टेपला ह्याचं आन्सर येऊन जातं. मी आता टी काढून काय ठेवणार, टी काढून ठेवणार काय ठेवणार, टी काढून ठेवणार थ्री टी. ओके, आणि इकडं काय करणार, एस काढून काय ठेवणार एस बाय थ्री. इथे एक एस आहे, इथे एक एस आहे, इथे एक एस आहे, तर हा प्रॉब्लेम असा दिसेल एस बाय थ्रीचा स्क्वेअर प्लस टू डिवाइडेड बाय एस बाय थ्री इंटू एस बाय थ्रीचा स्क्वेअर प्लस फोर ब्रॅकेट क्लोज इंटू किती हा वन बाय थ्री. आणि हे तुमचं फायनल आन्सर आहे. हे जे आलं हे एवढं सगळं जे आलं ते कुणाचा लॅपलास आला, कॉस स्क्वेअर थ्री टीचा लॅपलास आला. बर, आता तुम्हाला एक गोष्ट समजली असेल, चेंज ऑफ स्केल थेरम ओळखायचा कसा. चेंज ऑफ स्केल थेरम मध्ये लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ फंक्शन ऑलरेडी गिव्हन, म्हणजे कोणत्या ना कोणत्या फंक्शनचा लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑलरेडी दिलेला असतो. तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं असेल तर ह्या थेरम मध्ये कुठेही आपण लॅपलासचे बेसिक फॉर्म्युले लावले नाहीत, कारण लॅपलास इज ऑलरेडी गिव्हन इन प्रॉब्लेम. बर, आता आपण थोडं सध्या काय चाललंय ते बघू. आपण हे बघा, आपण सध्या आहोत मेन ह्या टॉपिकचा जो पॉइंट नंबर टू आहे, थेरम्स ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म. तर थेरम्स ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म मध्ये आपण पहिला थेरम पाहिला, फर्स्ट शिफ्टिंग थेरम. फर्स्ट शिफ्टिंग थेरम कधी अप्लाय होतो, आली रे आली कोण आली, एक्सपोनेन्शियल टर्म आली, कशामध्ये आली इंटू मध्ये आली. सेकंड शिफ्टिंग थेरमचा प्रॉब्लेम कसा ओळखायचा, एक फिक्स पॅटर्न असतो. पॅटर्न काय असतो, ही अशी इथली व्हॅल्यू रिपीट होते पाय बाय थ्री पाय बाय थ्री पाय बाय थ्री, आणि इथं कंपल्सरी झिरो असतं. ओके, नंतर आपण पाहिलं चेंज ऑफ स्केल थेरम. चेंज ऑफ स्केल थेरमचा प्रॉब्लेम कसा ओळखणार, चेंज ऑफ स्केल थेरम मध्ये एका फंक्शनचा लॅपलास ट्रान्सफॉर्म हा ऑलरेडी गिव्हन असतो. तर अशा प्रकारे आपण तीन थेरम कंप्लीट केले. आपल्याला टोटल किती थेरम पाहिजेत, टोटल सात थेरम पाहिजेत. तीन थेरम आपले झाले, आता आपण जाऊ थेरम नंबर फोर कडं. ठीक आहे, ओके, एक मिनिट, हा हे पेजेस संपलेत, आता मला दुसरी फाईल घ्यावी लागेल. तर आपल्याला थेरम नंबर फोर कडे जायचंय. ओके,
थ्योरम नंबर 4। ओके, काय आपला थ्योरम नंबर 4? थ्योरम नंबर 4 है लैपलास ट्रांसफॉर्म ऑफ डेरिवेटिव। ठीक है, एक मिनट। ओके, आपला एक तास झालाय कंप्लीट। कंप्लीट व्हिडिओ लेक्चर ज्या वेळेस आपलं स्टार्ट झालं होतं तेव्हापासून आतापर्यंत एक तास झालाय। ठीक, आणखीन एक आपल्याला अर्धा तास लागू शकतो किंवा पाऊण तास लागू शकतो, पावणे दोन तासाचं हे वन शॉट लेक्चर होऊ शकतं। आता आपल्याला थेरम नंबर 4 कडे जायचंय। थेरम नंबर 4 काय आपला? लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ डेरिव्हेटिव्ह। हे बघा, नावातच आहे, लॅपलास ट्रान्सफॉर्म कशाचा घ्यायचा आहे तुम्हाला? लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ काय? डेरिव्हेटिव्ह। म्हणजे ज्याचा लॅपलास घ्यायचा आहे तो डेरिव्हेटिव्ह असेल। ठीक आहे, तर ह्यांना म्हणायचंय काय? तो थेरम असा आहे, समजा तुम्हाला फाइंड करायचंय लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ Laplace transform of d raised to 4 by dt raised to 4। ठीक आहे, आता तुम्ही इथे जर नीट पाहिलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की बाबा लॅपलासच्या आत काय दिसतंय? लॅपलासच्या आत म्हणजे ज्याचा लॅपलास घ्यायचा आहे, डेरिव्हेटिव्ह दिसतोय ना, हा फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, फोर्थ डी 4y बाय dt रेस्ट टू 4। तर ह्या फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा लॅपलास कसा घेणार आपण? ओके, पहिले मी इथं लॅपलास लिहितो आणि मग नंतर एक्सप्लेन करतो। तर हे लॅपलास असेल s रेस्ट टू 4 कॅपिटल y ऑफ s मायनस s रेस्ट टू 3 स्मॉल y ऑफ 0 s रेस्ट टू 2 y डॅश ऑफ 0 s रेस्ट टू 1 y डबल डॅश ऑफ 0 मायनस s रेस टू 0 y ट्रिपल डॅश ऑफ 0 y ट्रिपल डॅश ऑफ 0। ओके, हे जे लिहिले मी हे इथून इथपर्यंत हे कोण आहे? हे लॅपलास आहे। कुणाचा लॅपलास आहे? फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा हा लॅपलास आहे। ओके, आता हे कसं कसं लिहिले बघा, मी आणखीन एक लॅपलास लिहितो आणि मग एक्सप्लेन करतो हे कसं लिहायचं आहे ॲक्च्युली। डी थ्री वाय बाय डी टी रेस टू 3। आता मी काय करतो, थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा लॅपलास लिहितो, एस रेस टू 3 कॅपिटल वाय ऑफ एस मायनस एस रेस टू 2 स्मॉल वाय ऑफ 0 मायनस एस रेस टू 1 वाय डॅश ऑफ 0 मायनस एस रेस टू 0 वाय डबल डॅश ऑफ 0। ओके, आता हे अशा एवढ्या मोठ्या टर्म्स लिहिल्यानंतर थोडं अवघड जातं, हे लक्षात कसं ठेवायचं? सोपं आहे, तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं, पहिलं ऑब्झर्वेशन काय? फर्स्ट ऑब्झर्वेशन असं आहे की पहिली टर्म प्लस आहे, पहा पहिली टर्म प्लस आहे, मग दुसरी टर्म मायनस आहे, मग तिसरी टर्म प्लस नाही आहे। काय ते आपल्याला नॅचरली काय वाटतं? पहिली टर्म प्लस, दुसरी टर्म मायनस, तिसरी टर्म प्लस, अल्टरनेट प्लस मायनस, तसं नाही आहे। पहिली टर्म प्लस, बाकी सगळ्या टर्म मायनस। पहिलं ऑब्झर्वेशन क्लिअर झालं। ओके, दुसरं ऑब्झर्वेशन, आता हा डेरिव्हेटिव्ह कितवा ऑर्डर आहे? फोर्थ ऑर्डर। फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्हच्या लॅपलासमध्ये टर्म्स किती येतात? 1, 2, 3, 4, 5। हे दुसरं ऑब्झर्वेशन, म्हणजे जर तुमचा डेरिव्हेटिव्ह फोर्थ ऑर्डर असेल तर नंबर ऑफ टर्म्स किती असतात? 5 असतात। इथं हा डेरिव्हेटिव्ह कितवा ऑर्डर आहे? थर्ड ऑर्डर। तर नंबर ऑफ टर्म्स किती आहे? 4। 1, 2, 3, 4, म्हणजे एक न जास्त टर्म येते। म्हणजे आता जर मला लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ घ्यायचं आहे, पहा, डी रेस टू 5 वाय बाय डी टी रेस टू 5, तर ह्याच्यामध्ये नंबर ऑफ टर्म्स किती येतील? 6 येतील। फिफ्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असेल तर 6 येतील, म्हणजे एक न जास्त येते। ओके, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं असेल, पहिलं ऑब्झर्वेशन काय होतं आपलं? पहिली टर्म प्लस, बाकी सगळ्या टर्म मायनस। दुसरं ऑब्झर्वेशन काय? जेवढ्या ऑर्डरचा डेरिव्हेटिव्ह आहे त्याच्यापेक्षा एक न जास्त टर्म येते। बरं, आता तिसरं ऑब्झर्वेशन, तुम्ही जर इथं नीट पाहिलं तर एसचा पॉवर बघा किती, एसचा पॉवर 4,
म्हणजे जेवढ्या ऑर्डरचा डेरिव्हेटिव्ह आहे तेवढाच एसचा पॉवर येतो आणि मग तो कमी कमी होत चालतो. एस रेस टू फोर, एस रेस टू थ्री, एस रेस टू टू, एस रेस टू वन आणि एस रेस टू झिरो. ओके, इथं थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे तर एसचा पॉवर किती आला, तीन. एस रेस टू थ्री, एस रेस टू टू, एस रेस टू वन, एस रेस टू झिरो. ओके, हे तीन ऑब्झर्वेशन समजले असतील. पहिलं ऑब्झर्वेशन, पहिली टर्म प्लस बाकी सगळ्या टर्म मायनस. दुसरं ऑब्झर्वेशन, जेवढ्या ऑर्डरचा डेरिव्हेटिव्ह आहे त्याच्यापेक्षा टर्म एक न जास्त येते. तिसरं ऑब्झर्वेशन, एसचा पॉवर तेवढाच येतो जेवढा डेरिव्हेटिव्हची ऑर्डर असते. आणि आता लास्टचं ऑब्झर्वेशन, तुम्ही जर पाहिलं तर पहिल्या दोन टर्म फिक्स आहेत पा, ही पहिली टर्म, ही दुसरी टर्म. पहिली टर्म कोण आहे, कॅपिटल वाय ऑफ एस, आणि दुसरी टर्म कोण आहे, स्मॉल वाय ऑफ झिरो. ह्या पहिल्या दोन टर्म फिक्स असतात. इथं पण बघा, कॅपिटल वाय ऑफ एस, स्मॉल वाय ऑफ झिरो. हां, पहिल्या दोन टर्म फिक्स असतात. फिक्स असणाऱ्या टर्म कोणत्या, कॅपिटल वाय ऑफ एस आणि स्मॉल वाय ऑफ झिरो. ओके, नंतरच्या टर्म्स काय, नंतरच्या काय टर्म्स येतात, वाय डॅश ऑफ झिरो, वाय डबल डॅश ऑफ झिरो, वाय ट्रिपल डॅश ऑफ झिरो. रिमेनिंग टर्म्स, वाय डॅश ऑफ झिरो, वाय डबल डॅश ऑफ झिरो, वाय ट्रिपल डॅश ऑफ झिरो. पहिल्या दोन टर्म फिक्स असतात. फिक्स असणाऱ्या टर्म कोणत्या, कॅपिटल वाय ऑफ एस आणि स्मॉल वाय ऑफ झिरो. मग रिमेनिंग टर्म्स कोणत्या, वाय डॅश ऑफ झिरो, वाय डबल डॅश ऑफ झिरो, वाय ट्रिपल डॅश ऑफ झिरो. मी इथं लिहितो फिक्स टर्म्स कोणत्या, फिक्स टर्म्स, फिक्स टर्म्स आहेत. कोणत्या कोणत्या फिक्स टर्म आहेत, कॅपिटल वाय ऑफ एस अँड स्मॉल वाय ऑफ झिरो. ओके, आणि रिमेनिंग टर्म्स कोणत्या आहेत, रिमेनिंग टर्म्स, रिमेनिंग टर्म्स आहेत, रिमेनिंग टर्म्स, रिमेनिंग टर्म्स कोणत्या आहेत, वाय डॅश ऑफ झिरो, वाय डॅश ऑफ झिरो, वाय डबल डॅश ऑफ झिरो, वाय ट्रिपल डॅश ऑफ झिरो, डॉट 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 डॉट. फिक्स टर्म्स, पहिल्या दोन फिक्स टर्म ह्याच असतात, कॅपिटल वाय ऑफ एस आणि स्मॉल वाय ऑफ झिरो. रिमेनिंग टर्म काय असतात, डॅश वाले असतात, वाय डॅश झिरो, वाय डबल डॅश झिरो, वाय ट्रिपल डॅश झिरो, वाय फोर्थ ऑफ झिरो, वाय फिफ्थ ऑफ झिरो. ओके, बर, आता ह्या सगळ्या ऑब्झर्वेशनचा विचार करून आपण एक नवीन ट्रान्सफॉर्म फाइंड करू, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ. समजा तुम्हाला फाइंड करायचंय लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ डी फाईव्ह वाय बाय डी टी रेस टू फाईव्ह. आता मला सांगा हा कितवा ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, फिफ्थ ऑर्डर. म्हणजे एक गोष्ट कन्फर्म झाली, फिफ्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असेल तर ह्याच्यामध्ये नंबर ऑफ टर्म्स किती येतील, एक न जास्त, म्हणजे किती, सहा टर्म्स येतील. आता सहा पैकी पहिल्या दोन टर्म फिक्स आहेत. पहिल्या दोन कोणत्या टर्म फिक्स आहेत, कॅपिटल वाय ऑफ एस आणि काय, स्मॉल वाय ऑफ झिरो, राईट. टोटल टर्म्स किती येणार आहेत, फिफ्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असेल तर टोटल सहा टर्म्स येणार आहेत. सहा पैकी पहिल्या दोन टर्म फिक्स आहेत, कॅपिटल वाय ऑफ एस आणि स्मॉल वाय ऑफ झिरो. आता सहा पैकी दोन तर गेल्या, मग राहिले किती, चार टर्म. मग त्या राहिलेल्या म्हणजे रिमेनिंग ना, मग रिमेनिंग टर्म किती येतील, चार येतील. स्टार्ट कुठून करायचं, वाय डॅश पासनं, वाय डॅश झिरो, वाय डबल डॅश झिरो, वाय ट्रिपल डॅश झिरो आणि वाय फोर्थ ऑफ झिरो. पहिल्या दोन टर्म फिक्स, कॅपिटल वाय ऑफ एस आणि स्मॉल वाय ऑफ झिरो, आणि रिमेनिंग चार, वाय डॅश झिरो, वाय डबल डॅश झिरो, वाय ट्रिपल डॅश झिरो, वाय फोर्थ ऑफ झिरो. टोटल किती झाल्या, टोटल झाल्या सहा. आणि आपला सहा टर्म का घेतल्या, कारण फिफ्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे. ओके, आता एसचा पॉवर किती येईल, एसचा पॉवर फाईव्ह येईल. जेवढी ऑर्डर तेवढाच पॉवर. आता कमी करत चालायचं, एस रेस टू फोर, एस रेस टू थ्री, एस रेस टू टू, एस रेस टू वन, एस रेस टू झिरो. एस रेस टू फाईव्ह पासून सुरू केलं, कमी करत गेलो, एस रेस टू फाईव्ह, एस रेस टू फोर, थ्री टू वन. आणि फाईव्ह का घेतलं, कारण फिफ्थ ऑर्डर. पहिली टर्म प्लस, पहिली टर्म प्लस बाकी सगळ्या टर्म मायनस. हे जे आलं, हे एवढं जे आलं, हा लॅपलास आहे. हा कुणाचा लॅपलास आहे, हा लॅपलास आहे फिफ्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा. तुम्हाला हे समजलं असेल ठीक ठाक. इथं मी आणखीन एक लॅपलास घेतो, आता थोडा सिम्पल लॅपलास घेऊ आपण. डी थ्री वाय, डी थ्रीचा घेतलाय का आपण ऑलरेडी, येस डी थ्रीचा घेतलाय. मी डी टूचा घेतो आता.
एक मिनट है, डी टू डी टू वाई बाय डी टी रेस टू टू, तो नंबर ऑफ टर्म्स किती येतील, सेकंड ऑर्डर डेरिवेटिव म्हणल्यानंतर तीन टर्म येतील, तीन पैकी पहिले दोन टर्म फिक्स आहेत वाय ऑफ एस आणि काय वाय ऑफ झिरो, आणखीन एक बाकी ना कारण टोटल तीन, मग आता रिमेनिंग मधली कोणती वाय डॅश ऑफ झिरो, इथं एस रेस टू काय येईल, एस रेस टू टू एस रेस टू वन एस रेस टू झिरो, पहिली टर्म प्लस बाकीच्या सगळ्या टर्म मायनस, हा कोण आहे, हा लॅपलास ट्रान्सफॉर्म आहे, कुणाचा लॅपलास ट्रान्सफॉर्म आहे, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा, आणि आपला थेरम काय होता, आपला थेरम होता लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ डेरिव्हेटिव्ह, ठीक आहे, लॅपलास कशाचा घेतला आपण, डेरिव्हेटिव्हचा लॅपलास घेतला, आणि डेरिव्हेटिव्हचा लॅपलास घेण्यासाठी ही प्रोसिजर आहे, फिक्स टर्म काय असतात कॅपिटल वाय ऑफ एस स्मॉल वाय ऑफ झिरो, आणि रिमेनिंग टर्म असतात डॅशेशवाल्या वाय डॅश झिरो वाय डबल डॅश झिरो वाय ट्रिपल डॅश झिरो, ठीक आहे, हा थेरम होता लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ डेरिव्हेटिव्ह, आणि आता पुढचा थेरम आहे लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ इंटिग्रेशन, थेरम नंबर फाईव्ह, ओके, हा एकदम सिंपल थेरम आहे, पहा खूपच सिंपल थेरम आहे लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ इंटिग्रेशन, याचं मी एक क्वेश्चन लिहितो, इफ इफ नाही फाइंड, ओके फाइंड लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ इंटिग्रेशन 0 टू टी साइन 2 टी डी टी, ओके हा आपला क्वेश्चन आहे, तर ह्याचं सोल्युशन खूपच सोपे, लॅपलास ट्रान्सफॉर्म हे पहा, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ काय इंटिग्रेशन, तर हे एल फॉर लॅपलास ट्रान्सफॉर्म, आणि हे काय इंटिग्रेशन आहे ना, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ इंटिग्रेशन, ठीक आहे, पहिले मी काय करणार साइन टू टीचा लॅपलास घेणार, पहिले मी साइन टू टीचा लॅपलास घेणार, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन टू टी, साइन टू टीचा लॅपलास किती येईल, साइन टू टीचा लॅपलास येईल टू अपॉन एस स्क्वेअर प्लस फोर, ओके, आणि अकॉर्डिंग टू आता हा वाला थेरम, अकॉर्डिंग टू हा वाला थेरम बाय कोणता थेरम, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ इंटिग्रेशन, ह्या थेरमनुसार काय काय होतं पा, ह्या थेरमनुसार काय होतं, ह्या थेरमनुसार असं होतं, देअरफोर लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन टू टी ओके इक्वल टू टू अपॉन एस स्क्वेअर प्लस फोर, ही वालीच स्टेप मी रिपीट केली आहे, पहिले मी कशाचा लॅपलास घेतला, पहिले मी साइन टू टीचा लॅपलास घेतला, राईट, पहिले मी साइन टू टीचा लॅपलास घेतला, साइन टू टीचा लॅपलास टू अपॉन ए स्क्वेअर प्लस फोर अकॉर्डिंग टू स्टँडर्ड फॉर्म्युला, आणि आता हा जो थेरम आहे लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ इंटिग्रेशन, ह्या थेरमनुसार काय होतं, मी मस्तपैकी लेफ्ट हँड साईडला इंटिग्रेशन लावू शकतो, कोणतं इंटिग्रेशन लावू शकतो, हे झिरो टू टी वालं, इकडे मी झिरो टू टी लावणार, इंटिग्रेशन आलं की डी टी डी एक्स डी वाय असं येणार ना, तर हे झिरो टू टीचं डी टी, इकडे इंटिग्रेशन लावलं मी, इकडं इंटिग्रेशन लावलं की इकडं तुम्हाला वन बाय एस न मल्टीप्लाय करावं लागतं, बस एवढंच आहे, हा थेरम एकदम सिंपल आहे, पहिलं लोकेशन साइन टू टी आणि दुसरं लोकेशन काय असेल हे इंटिग्रेशन, इंटिग्रेशनची एंट्री कशी झाली प्रॉब्लेममध्ये सोल्युशनमध्ये, अकॉर्डिंग टू लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ इंटिग्रेशन, लेफ्ट हँड साईडला इंटिग्रेशन लावा झिरो टू टी वालं, आणि राईट हँड साईडला काय लावा वन बाय एस लावा, बस एवढंच होतं बाकी काही नव्हतं, आपला प्रॉब्लेम काय होता, हा प्रॉब्लेम मी परत एकदा लिहितो, प्रॉब्लेम असा होता क्वेश्चन फाइंड लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ झिरो टू टी साइन टू टी डी टी, हा प्रॉब्लेम होता, ह्याच्यामध्ये मी काय केलं, पहिले साइन टू टीचा लॅपलास घेतला आणि मग हे इंटिग्रेशन लावलं, इंटिग्रेशन कोणत्या थेरमनुसार लावलं मी, इंटिग्रेशन बाय लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ इंटिग्रेशन, कोणता थेरम लावला मी, बाय लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ इंटिग्रेशन, ह्या थेरमनुसार काय काय होतं, ह्या थेरमनुसार तुम्ही लेफ्ट हँड साईडला इंटिग्रेशन लावू शकता, पण राईट हँड साईडला तुम्हाला कशानं मल्टिप्लाय करावं लागतं, वन बाय एसनं, ओके, तर आता ह्याच्यासाठी एक तुम्ही हे स्टेटमेंट लक्षात ठेवू शकता, टी के पी चे वन के नीचे, टी के पी छे वन के नीचे, ह्याचा अर्थ काय पहा, मला सांगा
एबीसीडी मध्ये टी च्या पीच काय असतं, एबीसीडी मध्ये टी च्या पाठीमागे यस असतं, तुम्हाला हे टी लक्षात, म्हणजे हे पा, हे इंटिग्रेशनचं हे तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये हे टी दिसलं, हे हे वालं टी, कि तुम्हाला हे स्टेटमेंट आठवलं पाहिजे, टी के पीचे वन के नीचे, म्हणजे जे टी च्या पाठीमागे कोणतं लेटर आहे यस, ते तुम्हाला वन च्या नीचे घ्यायचंय, टी के पीचे वन के नीचे, म्हणजे इकडे इंटिग्रेशन लावा कोणतं झिरो टू टी वालं, पण इकडे काय करा वन च्या नीचे काय घ्या, जे टीच्या पाठीमागे, टीच्या पाठीमागे यस आहे, वन बाय एस लावा, राईट हँड साईडला कशानं मल्टिप्लाय करायचे, वन बाय एस न मल्टिप्लाय करायचे. हा थेरम खूपच सिम्पल होता. ह्याचं मी आणखीन एक एक्झाम्पल घेतो फास्ट. समजा तुम्हाला लॅपलास फाइंड करायचं आहे, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ झिरो टू टी, इथे घेऊ आपण e to the power 3t dt. आता ह्याच्यामध्ये मी पहिले काय करणार, पहिले मी e raised to 3t चा लॅपलास घेणार, नंतर इंटिग्रेशन लावणार. सोल्युशन, पहिले लॅपलास घेणार e raised to 3t चा, e raised to 3t चा लॅपलास येईल अकॉर्डिंग टू स्टँडर्ड फॉर्म्युला 1/s-3. आता मी थेरम लावणार, कोणता थेरम, बाय लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ इंटिग्रेशन. ह्या थेरम नुसार काय होतं, लेफ्ट हँड साईडला मी काय करणार, लेफ्ट हँड साईडला ही आपली लेफ्ट हँड साईड आहे, लेफ्ट हँड साईडला कोणतं इंटिग्रेशन लावणार, लेफ्ट हँड साईडला इंटिग्रेशन लावणार झिरो टू टी वालं. पण आपल्याला माहिती आहे झिरो टू टी वालं इंटिग्रेशन लावलं की इकडं राईट हँड साईडला काय येतं, टी के पीचे वन के नीचे, म्हणजे वन बाय एस, राईट. आणि मग हे ही राईट हँड साईड जशाल तशी, 1/s-3 हे जशाला तसेल, मल्टिप्लाय बाय 1/s. आणि थोडं ठीकठाक ह्यालाच ठीकठाक थोडं कसं लिहिता येईल, 1/s·s-3. ओके, हा थेरम होता लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ इंटिग्रेशन. त्याच्या पहिले कोणता थेरम होता, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ डेरिव्हेटिव्ह. लॅपलास ट्रान्सफॉर्म डेरिव्हेटिव्हमध्ये आपण डेरिव्हेटिव्हचा लॅपलास घ्यायचो, डेरिव्हेटिव्हचा लॅपलास. ओके, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ इंटिग्रेशन मध्ये आपण लॅपलास कशाचा घ्यायचो, इंटिग्रेशनचा, इंटिग्रेशनचा लॅपलास. ओके, नेक्स्ट थेरम, थेरम नंबर 6. काय थेरम नंबर 6, दोनच थेरम बाकी आहेत, थेरम नंबर 6, थेरम नंबर 7. ओके, थेरम नंबर 6 आहे मल्टिप्लिकेशन बाय टी रेस टू एन. याचा एक क्वेश्चन घेऊ आपण, फाइंड लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ टी इंटू साईन टू टी. ओके, टी इंटू साईन टू टी. आता तुम्ही जर इथं नीट पाहिलं, परत थोड्या वेळापूर्वी मी जे डिस्कस केलं होतं, दोन टर्म इंटू मध्ये असतील तर लॅपलास सेपरेट होतो का, नाही. मग आता टी इंटू साईन टू टीचा लॅपलास कसा घेणार, तर त्याच्यासाठी ह्या थेरमची एंट्री झाली आहे. हे मल्टिप्लाय बाय काय, मल्टिप्लाय बाय टी आहे ना, मल्टिप्लाय बाय टी, मल्टिप्लिकेशन बाय टी रेस टू एन. यांचा अर्थ काय, की टीच्या पॉवरमध्ये किती असू शकतं, जसं की आता इथं टीच्या पॉवरमध्ये काहीच नाही आहे म्हणजे वन आहे, इथं टू पण असू शकतं, काही प्रॉब्लेम नाही. तर तुम्ही काय म्हणणार आता, मल्टिप्लिकेशन बाय टी स्क्वेअर, हे जनरली काय म्हणतात, जनरल फॉर्मॅटमध्ये मल्टिप्लिकेशन बाय टी रेस टू एन म्हणतात. ओके, तर आता हे कसं सॉल्व्ह करायचं. ओके, पहिले मी लॅपलास घेणार साईन टू टीचा. सोल्युशन, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ साईन टू टी. साईन टू टीचा लॅपलास काय येईल, साईन टू टीचा लॅपलास येईल 2/s² + 4. ओके, आणि मग आता ह्या थेरमची एंट्री होईल, कोणता थेरम आहे हा, बाय कोणता थेरम, मल्टिप्लिकेशन बाय काय, मल्टिप्लिकेशन बाय. आता इथं जरी टी रेस टू एन असेल तरी मी इथं लिहिताना मल्टिप्लिकेशन बाय टी लिहिणार, कारण आपल्या प्रॉब्लेम मध्ये ओनली तीनच मल्टिप्लाय केलेले. आता ह्या थेरम नुसार काय काय चेंजेस होतात पहा, हीच स्टेप मी रिपीट लिहिणार, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ साईन टू टी इक्वल टू 2/s² + 4. ही वाली स्टेप मी इथं रिपीट लिहिली आहे, पण लिहिताना बघा मी साईन टू टीच्या बाजूला इथं स्पेस ठेवला आणि इक्वल टू आणि हे, इक्वल टू आणि हे ह्याच्यामध्ये केवढा स्पेस ठेवलाय, तर ह्या स्पेसमध्ये अकॉर्डिंग टू हा थेरम एंट्री होणार आहे. कुणाची एंट्री होणार आहे, ओके, मल्टिप्लिकेशन बाय टी म्हणल्यानंतर टी न मल्टिप्लाय करणार मी, t
3 ची एंट्री झाली ह्या स्पेस मध्ये आणि ह्या स्पेस मध्ये मी काय करणार -1 च्या डोक्यावर 1 घेणार एक मिनिट हां मी पहिले लिहितो आणि नंतर एक्सप्लेन करतो -1 च्या डोक्यावर 1 इनटू ह्याला एक बॉक्स टाकणार आणि इथं लिहिणार d/ds ओके बघा काय काय चेंजेस झाले इकडे मी सिंगल टी ने मल्टीप्लाई केलं पण इकडे सिंगल टी ने मल्टीप्लाई केले की इकडे काय होतं -1 च्या डोक्यावर 1 येतो आणि जी तुमची राइट हँड साइड आहे त्याचा तुम्हाला एक सिंगल डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो राइट आता असं कंसीडर करा की समजा आपला प्रॉब्लेम असा आहे कसा आहे आपला प्रॉब्लेम असा आहे की बाबा इथं टी च्या ऐवजी टी स्क्वेअर आहे टी च्या ऐवजी टी स्क्वेअर आहे तर मी मल्टीप्लाय बाय काय करणार मल्टीप्लाय बाय मी टी स्क्वेअर करणार ना मल्टीप्लिकेशन बाय टी स्क्वेअर मग टी स्क्वेअर ने मल्टीप्लाय केलं तर -1 च्या डोक्यावर 1 नाही येणार -1 च्या डोक्यावर काय येईल माहिती आहे का 2 येईल म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल जेवढा टी चा पॉवर आहे तेवढा -1 च्या डोक्यावर येतं ओके समजा टी क्यूब असतं तर टी क्यूब इथं आलं असतं आणि -1:3 आलं असतो आणि मग डेरिव्हेटिव्ह पण 3 आला असता थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आता इथं टी स्क्वेअर आहे तर मल्टीप्लाय बाय टी स्क्वेअर पण इकडे टी स्क्वेअर ने मल्टीप्लाय केलं की -1 च्या डोक्यावर 2 येतं आणि तुम्हाला डेरिव्हेटिव्ह पण किती घ्यावं लागेल डबल डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की टी च्या डोक्यावर जेवढा पॉवर आहे टीच्या डोक्यावर जेवढा पॉवर आहे तेवढाच पॉवर -1 च्या डोक्यावर येतो आणि तेवढ्या ऑर्डरचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो हा थेरम आहे मल्टीप्लिकेशन बाय t/n पहिले मी साइन 2t चा लॅपलास घेतला आणि मग मल्टीप्लिकेशन बाय t ची एंट्री कशी झाली अकॉर्डिंग टू हा वाला थेरम आता पुढच्या स्टेपला मी मस्तपैकी काय करणार हे सिम्प्लीफाय करणार ओके आता हा 2 तर बाहेर जाईल डेरिव्हेटिव्ह मध्ये कॉन्स्टंट असेल तर बाहेर जातो आणि -1:1 किती असतं -1:1 हे -1 असतं इंटू 2 बाहेर आलाय इंटू मग डेरिव्हेटिव्ह मध्ये कोण राहिलं डेरिव्हेटिव्ह मध्ये राहिलं 1/s²+4 आता इथं डेरिव्हेटिव्ह थोडं मी डायरेक्ट कॅल्क्युलेट करतो तर हे असं येईल बघा -2 × 1/s²+4 येईल -1/s²+4² मी हा डेरिव्हेटिव्ह लिहितोय 1/s²+4 चा इंटू 2s तर फायनली हे येईल 4s/s²+4² याची जर तुम्ही लेफ्ट हँड साइड पाहिली तर ह्याची लेफ्ट हँड साइड आहे टी इंटू साइन 2t ओके आणि जर इथं प्रॉब्लेम मध्ये समजा टी स्क्वेअर असतं तर मला आणखीन एक डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागला असता ह्याचा आणखीन एक डेरिव्हेटिव्ह आला असता ठीक आहे ओके तर हा थेरम जो होता तो होता मल्टीप्लिकेशन बाय t/n वाला तुम्ही इकडे टी ने मल्टीप्लाय केलं की इकडे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो लेफ्ट हँड साइडला टी ने मल्टीप्लाय केलं की राईट हँड साइडला डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो पण नुसता डेरिव्हेटिव्ह घेऊन नाही चालत ही पण एक टर्म आहे छोटी हिचं नावच आहे विसरणारी टर्म VT विसरणारी टर्म मुलं विसरतात डेरिव्हेटिव्ह घेतात मुलं पण ही टर्म विसरतात विसरणारी टर्म VT ओके तर ह्याला शॉर्ट फॉर्म मध्ये तुम्ही म्हणू शकता MD MD चा अर्थ काय जर तुम्ही मल्टीप्लाय बाय टी केलं तर ह्या साईडला तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो आणि ह्याच्यामध्ये एक असते VT म्हणजे विसरणारी टर्म ओके तुम्ही जर एम फॉर मल्टीप्लिकेशन बाय टी जर तुम्ही मल्टीप्लाय बाय टी केलं तर इकडे घ्यावा लागतो डेरिव्हेटिव्ह विथ काय विथ VT विसरणारी टर्म कोणती टर्म आहे ती विसरणारी टर्म आहे -1:something आणि समथिंग काय असतं हे जे समथिंग जे असतं ते टी चा पॉवर असतो ओके आता आपण लास्ट थेरम कडे जाऊ थेरम नंबर 7 आणि मग आपले सगळे थेरम संपतात थेरम नंबर 7 ओके आता थेरम नंबर 6
मल्टीप्लिकेशन बाय टी असल, थ्योरम नंबर 6 मल्टीप्लिकेशन बाय टी असल, मल्टीप्लिकेशन बाय टी, तर थ्योरम नंबर 7 काय असायला पाहिजे, डिव्हिजन बाय टी. ओके, त्याचा एक क्वेश्चन घेऊ आपण. फाइंड लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन टी बाय टी. ओके, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सरळ सरळ दिसतंय प्रॉब्लेम मध्ये डिव्हिजन बाय टी आहे, पा डिवाइड बाय टी आहे ना, डिव्हिजन बाय टी. ओके, तर पहिले मी लॅपलास कशाचा घेणार, पहिले मी साइन टी चा लॅपलास घेणार आणि मग मी काय करणार, डिव्हिजन बाय टी. ओके, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन टी, साइन टी चा लॅपलास काय, अकॉर्डिंग टू तो स्टँडर्ड फॉर्म्युला, 1/s² + 1. आता एंट्री होईल डिव्हिजन बाय टी ची, बाय डिव्हिजन बाय टी. तर मस्तपैकी मी काय करणार, लेफ्ट हँड साईडला कशानं डिवाइड करणार, मी कशानं डिवाइड करणार, टी न डिवाइड करणार. हे बघा, हे इथं लेफ्ट हँड साईडला मी टी न डिवाइड केलं, पण लेफ्ट हँड साईडला टी न डिवाइड घेतलं केलं की इकडे इंटिग्रेशन घ्यावं लागतं विथ रिस्पेक्ट टू एस. तुम्ही लेफ्ट हँड साईडला टी न डिवाइड केलं की राईट हँड साईडला इंटिग्रेशन येतं एस टू इन्फिनिटी. डिव्हिजन बाय टी, आता मला सांगा मल्टिप्लिकेशन बाय टी जर केलं तुम्ही, टी न मल्टिप्लाय केलं तर डेरिव्हेटिव्ह येतो, टी न डिवाइड केलं तर इंटिग्रेशनच येणार ना. आणि इथं काय होतं, इथं विसरणारी टर्म होती राईट हँड साईडला, इथं काय विसरणारं लिमिट, हे लिमिट विसरतात पोरं एस टू इन्फिनिटी. पोरांना हे माहीत असते की डिव्हिजन बाय टी केलं की इकडे इंटिग्रेशन येते, पण ते इंटिग्रेशनचं लिमिट काय, एस टू इन्फिनिटी, विसरणारं लिमिट. तर तुम्ही ह्याला म्हणू शकता, काय म्हणू शकता तुम्ही ह्याला, डी डॉट आय डॉट डी आय, हे होतं एम डी, हे काय होतं एम डी, एम डी मध्ये एम फॉर मल्टिप्लिकेशन बाय टी, डी फॉर डेरिव्हेटिव्ह. तसं डी आय मध्ये तुम्ही काय म्हणू शकता, डी आय, डी आय च्या ऐवजी मी काय करतो, डीपी लिहितो, पा डीपी 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 लिहितो मी डीपी. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला हे माहीत पाहिजे, ह्या पीचा जो अर्थ आहे तो प्रिमिटिव्ह आहे, प्रिमिटिव्ह, कोणता ट्यू, प्रिमिटिव्ह. आणि प्रिमिटिव्ह काय भानगडे, तर प्रिमिटिव्ह म्हणजेच इंटिग्रेशन आहे. इंटिग्रेशनचं दुसरं नाव काय, इंटिग्रेशनचं दुसरं नाव आहे प्रिमिटिव्ह. ओके, कुणी इंटिग्रेशन म्हणतं, हे साईन कशाचं, इंटिग्रेशनचं. काही लोक ह्याला काय म्हणतात, प्रिमिटिव्ह म्हणतात, ते फार कमी लोक म्हणतात ह्याला प्रिमिटिव्ह. प्रिमिटिव्ह किंवा इंटिग्रेशन एकच आहे. तर मी आता शॉर्ट फॉर्म काय बनवलं, डीपी. डीचा अर्थ काय, डिव्हिजन बाय टी, डिव्हिजन बाय टी. आणि पीचा अर्थ काय, प्रिमिटिव्ह किंवा इंटिग्रेशन. ओके, प्रिमिटिव्ह. पण प्रिमिटिव्ह मध्ये एक महत्वाची काय गोष्ट काय, विसरणार लिमिट. ते प्रिमिटिव्हचं म्हणजे इंटिग्रेशनचं लिमिट काय, एस टू इन्फिनिटी. ओके, इथपर्यंत गोष्टी क्लिअर झाल्या असतील. इकडं तुम्ही विसरणार लिमिट काय, एस टू इन्फिनिटी. ओके, तर तुम्ही डिव्हिजन बाय टी साठी डीपी हा शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवू शकता, डी फॉर डिव्हिजन बाय टी, पी फॉर प्रिमिटिव्ह, प्रिमिटिव्ह म्हणजे इंटिग्रेशन. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये असतं विसरणारं लिमिट कोणतं, एस टू इन्फिनिटी. मग आता हे वाले इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचं, तर 1/s² + 1 चं इंटिग्रेशन काय असेल, 1/s² + 1 चं इंटिग्रेशन येतं टॅन इनव्हर्स एस, आणि मग त्याला मी मस्तपैकी लिमिट लावणार एस टू इन्फिनिटी. पहिली अप्पर लिमिट ठेवणार, मग लोअर लिमिट ठेवणार, आणि फायनली मला भेटतं पाय बाय 2 मायनस टॅन इनव्हर्सेस, म्हणजेच काय, कॉट इनव्हर्सेस. ओके, ह्याची लेफ्ट हँड साईड काय, ह्याची लेफ्ट हँड साईड जी आहे तो आपला प्रॉब्लेम आहे, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन टी बाय टी. ओके, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन टी बाय टी. तुम्हाला हा थेरम समजला असेल, डिव्हिजन बाय टी आणि मल्टिप्लिकेशन बाय टी. मल्टिप्लिकेशन बाय टी मध्ये इकडं टी न मल्टिप्लाय करायचं, तिकडं डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. आणि डिव्हिजन बाय टी मध्ये इकडं डिवाइड बाय टी करायचं, ह्या साईडला इंटिग्रेशन घ्यायचं. ओके, इथं आपली सगळी
थेरम संपलेले आहेत आणि आता आपण जाऊ नेक्स्ट पॉइंटकडे. नेक्स्ट आणि लास्ट पॉइंट, पॉइंट नंबर थ्री. आणि पॉइंट नंबर थ्री असा आहे स्पेशल फंक्शन्स. ओके, पहिला पॉइंट काय होता, पहिल्या पॉइंटमध्ये आपण बेसिक फॉर्म्युले, पहिल्या पॉइंटमध्ये आपण काय पाहिलं, बेसिक फॉर्म्युले, प्रॉपर्टीज आणि डेफिनेशन ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म, राईट. दुसऱ्या पॉइंटमध्ये काय पाहिलं आपण, थेरम्स. किती थेरम पाहिले, सात थेरम पाहिले. आणि आता हा तिसरा पॉइंट आहे, लास्ट पॉइंट आहे ह्या टॉपिकचा. तिसरा पॉइंट काय, स्पेशल फंक्शन. तर काही स्पेशल फंक्शन्स आहेत, त्याचा आपल्याला लॅपलास घ्यायचा आहे. तर किती स्पेशल फंक्शन्स आहेत, टोटल तीन स्पेशल फंक्शन्स आहेत. पहिलं फंक्शन आहे पिरियॉडिक, दुसरं फंक्शन आहे हेविसाइड आणि तिसरं फंक्शन आहे डेल्टा फंक्शन. ओके, दीड तास झालेला आहे, ह्याला मी एक 15 मिनिटांमध्ये संपवतो पटकन, म्हणजे 2.5 तासाचं हे एक वन शॉट व्हिडिओ लेक्चर होईल. ठीक आहे, आता तुम्हाला ह्या तिसऱ्या पॉइंटमध्ये स्पेशल फंक्शन, पिरियॉडिक फंक्शन, हेविसाइड आणि डेल्टा हे तीन स्पेशल फंक्शन आहेत. तर आपण एक एक स्पेशल फंक्शन पाहू. जसं की पहिलं स्पेशल फंक्शन आहे पिरियॉडिक फंक्शन, स्पेशल फंक्शन नंबर वन. ओके, काय पहिलं फंक्शन आपलं, पिरियॉडिक फंक्शन. तर तुम्हाला एक फॉर्म्युला माहीत पाहिजे, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ पिरियॉडिक फंक्शन, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ पिरियॉडिक फंक्शन. ओके, फॉर्म्युला असा आहे, एफ ऑफ टी, लॅपलास ऑफ एफ ऑफ टी इज इक्वल टू 1/(e−s)T इंटू 0 to T e−st इंटू एफ ऑफ टी इंटू डी टी. हा जो फॉर्म्युला आहे हा आपला पिरियॉडिक फंक्शनचा फॉर्म्युला आहे, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ पिरियॉडिक फंक्शन, वेअर एफ ऑफ टी काय, पिरियॉडिक फंक्शन आहे, राईट. तसं प्रॉब्लेममध्ये इंडिकेट केलेलं असते की एफ ऑफ टी पिरियॉडिक फंक्शन आहे, किंवा प्रॉब्लेममध्ये पिरियॉडिक फंक्शनची कंडिशन दिलेली असती. तर ती कंडिशन अशी असती, एफ ऑफ टी प्लस कॅपिटल टी इज इक्वल टू एफ ऑफ टी, अशी जर कंडिशन असेल तर ती कंडिशन असते पिरियॉडिक फंक्शनची. ह्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट ही आहे की ह्याच्यामध्ये जो तुम्हाला कॅपिटल टी जो दिसतोय, कॅपिटल टी म्हणजे त्या फंक्शनचा पिरियड असतंय. म्हणजे जर मी असं लिहिलं एफ ऑफ स्मॉल, एक मिनिट हा, कॅपिटल टीचा अर्थ काय, त्या फंक्शनचा पिरियड. आता जसं की ह्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला कॅपिटल टी बघा किती ठिकाणी दिसते, दोनच ठिकाणी दिसते, ही इथं कॅपिटल टी आणि इथं कॅपिटल टी. इंटिग्रेशनच्या बाहेर एक दिसते इथं आणि इंटिग्रेशनच्या लिमिटमध्ये, बाकी सगळे टी काय, बाकी सगळे टी स्मॉल आहेत. तर कॅपिटल टीचा अर्थ काय, पिरियड, त्या फंक्शनचा जो पिरियड असतो तो ॲज अ कॅपिटल टी आपण इंडिकेट करतो. बरं, आता ही जी कंडिशन आहे, हे जर तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये असा पॅटर्न दिसला, हे वाला पॅटर्न, तर तो प्रॉब्लेम पिरियॉडिकचा आहे. आता मी काय करतो, इथे एक कंडिशन लिहितो. समजा मी असं लिहिलं, फॉर एक्झाम्पल एफ ऑफ टी प्लस थ्री इज इक्वल टू एफ ऑफ टी. आता एफ ऑफ हे वाला पॅटर्न जर तुम्ही ह्याच्यासोबत कम्पेअर केला तर तुमच्या लक्षात येईल, मी ही कंडिशन परत इथं लिहितो, कंडिशन काय आपली, एफ ऑफ टी प्लस कॅपिटल टी इज इक्वल टू एफ ऑफ टी. ओके, हे वाला पॅटर्न ह्याच्यासोबत कम्पेअर केला तर तुमच्या लक्षात येईल, काय लक्षात येईल, की बाबा कॅपिटल टी ची व्हॅल्यू किती दिली आहे, कॅपिटल टी ची व्हॅल्यू दिलेली आहे कॅपिटल टी इज थ्री, राईट. जिथं जिथं ही कंडिशन असते ते प्रॉब्लेम पिरियॉडिकचं असते. आणखीन एक एक्झाम्पल घेऊ आपण, एफ ऑफ
टी प्लस टू इज इक्वल टू एफ ऑफ टी, तो ह्याच्यामध्ये पीरियड किती असेल, पीरियड असेल टू. आणि मग पिरियोडिक फंक्शनचा लॅपलास ट्रान्सफॉर्म आपण कसा घेतो, तर त्याच्यासाठी हा वाला फॉर्म्युला आहे. तुम्ही जर नीट पाहिलं असेल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की हे जे आहे ना हे जे आहे ना हे आपली डेफिनेशन ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म आहे. डेफिनेशन ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म स्टार्टिंगला सांगितलं होतं एक फॉर्म्युला मी, डेफिनेशन ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म. फक्त फरक इतका आहे की तिथं लिमिट काय असते झिरो टू इन्फिनिटी, आणि इथं लिमिट काय असते झिरो टू कॅपिटल टी. पण इंटिग्रेशन मधल्या टर्म्स त्याच आहेत ज्या तिथं होत्या डेफिनेशन मध्ये. ओके, तर ठीक आहे. हा हे होतं पिरियॉडिक फंक्शन. ह्याच्यामध्ये जास्त काही एक्सप्लेन करण्यासारखं नाही की हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, डायरेक्ट फॉर्म्युल्यावरच एमसीक्यू असू शकतो. बर, नेक्स्ट फंक्शन जे आहे ते आहे हेवी साईड फंक्शन, स्पेशल फंक्शन नंबर टू, हेवी साईड युनिट स्टेप फंक्शन. आता हेवी साईड युनिट स्टेप फंक्शन जे आहे ते दोन प्रकारे इंडिकेट करता येतं. काही लोक एच न इंडिकेट करतात, काही लोक यू न इंडिकेट करतात. यू काही लोक एच न इंडिकेट करतात, काही लोक यू न इंडिकेट करतात. एच ऑफ टी किंवा यू ऑफ टी. हेवी साईडला दोन प्रकारे हेवी साईड युनिट स्टेप फंक्शन असं नाव आहे त्याचं पूर्ण. तर काही लोक एच ऑफ टी ने इंडिकेट करतात, काही लोक यू ऑफ टी ने इंडिकेट करतात. तुम्हाला एच ऑफ टी दिसलं ते हेवी साईडच आहे, यू ऑफ टी दिसलं हेवी साईडच आहे. ओके, आणि ह्याच्यामध्ये एक बेसिक फॉर्म्युला आहे लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ एच ऑफ टी किंवा लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ यू ऑफ टी. ओके, आता तुम्ही जर नीट पाहिलं तर युनिट युनिट हे कोणतं फंक्शन आहे, युनिट. युनिटचा अर्थ मॅथ्स मध्ये काय असतो, युनिटचा अर्थ मॅथ्स मध्ये असतो ऍज अ युनिट. युनिट म्हणजे वन वन, युनिट वन, युनिट युनिट ह्या शब्दाला मॅथमॅटिकली वन चा फिलिंग असतो, म्हणजे वन वन, युनिट म्हणजे वन. तर आपल्याला वनचा लॅपलास माहिती, वनचा लॅपलास वन बायस असतो, तर युनिट स्टेप फंक्शनचा सुद्धा लॅपलास काय असतो, वन बायस असतो. आणि आता यू ऑफ टी म्हणलं काय आणि एच ऑफ टी म्हणलं काय, एकच आहे, म्हणजे एच ऑफ टीचा सुद्धा लॅपलास काही वन बायस आहे. युनिट स्टेप फंक्शन तर हेवी साईडचा लॅपलास असतो वन बायस. हेवी साईडचा लॅपलास तोच असतो जो वनचा लॅपलास असतो, आणि वनचा लॅपलास असतो वन बायस. इथपर्यंत क्लिअर झालं असेल. आणि ह्याच्यामध्ये एक प्रॉपर्टी पहा, ही प्रॉपर्टी इम्पॉर्टंट आहे. ती प्रॉपर्टी मी इथं लिहितो, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ टी इंटू एच ऑफ टी मायनस ए इज इक्वल टू ई रेस टू मायनस ए एस इंटू लॅपलास ऑफ एफ ऑफ टी बेसला जहां पे टी वहां पे टी प्लस ए. ओके, ही वाली जी प्रॉपर्टी आहे, ही वाली प्रॉपर्टी मी नेक्स्ट पेजवर थोडी डिटेल एक्सप्लेन करतो की बघा कसं कसं काय काय होतं याच्यामध्ये. जहां पे टी वहां पे टी प्लस ए. ओके, ही प्रॉपर्टी इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यावर एक क्वेश्चन असा बनू शकते की फाइंड लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ टी स्क्वेअर इंटू एच ऑफ टी मायनस थ्री. ओके, तर ह्याचं सोल्युशन लॅपलास ट्रान्सफॉर्म कशाचा घ्यायचा आहे तुम्हाला, टी स्क्वेअर इंटू एच ऑफ टी मायनस थ्रीचा. तर ह्याच्यासाठी आत्ता जी मी प्रॉपर्टी लिहिली होती ती प्रॉपर्टी आपण अप्लाय करणार. लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ प्रॉपर्टी काय होती, एफ ऑफ टी इंटू एच ऑफ टी मायनस ई. ओके, प्रॉपर्टी अशी होती. हा ओके, पहिली प्रॉपर्टी लिहितो मी आणि मग त्याचं एक्सप्लेनेशन, राईट. तर आता हे पहा, हा जो मायनस ए आहे हा मायनस ए डायरेक्ट ईच्या डोक्यावर येतो ॲज इट इज, मायनस ए मायनस ए. आणि मग त्याला आपण कशाने इंटू करतो, त्या मायनस ए एला एसने इंटू करतो, राईट. एकदा हा मायनस ए ईच्या डोक्यावर आला की हे मायनस ए हे टी हे एच हे थोड्या वेळासाठी एवढा पार्ट सगळा निग्लेक्ट करायचा,
मग राहतं काय एल ऑफ एफ ऑफ टी, ह्या डब्यामध्ये राहतं काय ओनली एफ ऑफ टी. एकदा हा तुम्ही मायनस ए ईच्या डोक्यावर घेतला की हा मायनस ए टी एच हे सगळं नेग्लेक्ट करायचं, मग ह्या डब्यामध्ये राहतं एफ ऑफ टी आणि डब्याच्या बाहेर एल. तर हे तेच लिहिले ना मी एल ऑफ एफ ऑफ टी. आणि मग ह्या डब्याच्या बेसला काय करायचं, ह्या डब्याच्या बेसला हे वालं ब्रॅकेटच लिहायचंय तुम्हाला. इथं किती दिसतंय टी मायनस ए, पण लिहिताना इथं काय लिहायचंय मायनसचं कन्वर्जन प्लस मध्ये टी प्लस ए, जहा पे टी वहा पे टी प्लस ए. ओके, आता जर ही प्रॉपर्टी आणि हा प्रॉब्लेम कम्पेअर केला तर जसं इथं मायनस ए तसं इथं कोण आहे मायनस थ्री. मायनस थ्री कुठं जाईल, ईच्या डोक्यावर जाईल, त्याला आपण काय लावणार एस लावणार. मायनस थ्री कुठं गेलं, हे मायनस थ्री ईच्या डोक्यावर, त्याला कशानं मल्टिप्लाय केलं एस ना. मग एकदा मायनस थ्री इकडं आला की हे मायनस थ्री टी एच हे थोड्या वेळासाठी सगळं नेग्लेक्ट करायचं, मग राहतं काय डब्यामध्ये टी स्क्वेअर, लॅपलास ऑफ टी स्क्वेअर, राईट. तर मी आता लिहिणार लॅपलास ऑफ टी स्क्वेअर, पण टी स्क्वेअरच्या बेसला ह्या डब्याच्या बेसला काय येईल, जहा पे टी वहा पे हेच ब्रॅकेट येईल, फक्त तुम्हाला करायचंय काय मायनसचं कन्वर्जन प्लस मध्ये. आता पुढच्या स्टेपला काय होईल, पुढच्या स्टेपला हे ई रिस टू मायनस थ्री एस एज इट इज, राईट. आणि टी काढून काय ठेवणार टी प्लस थ्री, म्हणजे आता लॅपलास मध्ये सिच्युएशन अशी येईल टी प्लस थ्रीचा होल स्क्वेअर, राईट. हे टी काढलं मी, टी काढून काय ठेवलं टी प्लस थ्री, इथं टीचा स्क्वेअर आहे म्हणून इथं टी प्लस थ्रीचा होल स्क्वेअर झाला. आणि मग आता हे टी प्लस थ्रीचा होल स्क्वेअरचा लॅपलास कसा घेणार, तर इथं तुम्ही पहिले ए प्लस बी होल स्क्वेअर फॉर्म्युला लावणार, ते असं येईल ई रेस टू मायनस थ्री एस इन टू हे टी प्लस थ्री होल स्क्वेअरला तुम्ही ए प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला लावा, टी स्क्वेअर प्लस ते येईल सिक्स टी प्लस नाईन, राईट. आणि मग आता तुम्ही ॲडिशन मध्ये लॅपलास ट्रान्सफॉर्म सेपरेट करू शकता, ॲडिशन मध्ये लॅपलास ट्रान्सफॉर्म जर सेपरेट केला तर ते पहिले टी स्क्वेअरचा लॅपलास किती येईल टू फॅक्टोरियल अपॉन एस रेस टू थ्री प्लस प्लस सिक्स इंटू वन फॅक्टोरियल अपॉन एस रेस टू टू प्लस नाईन इंटू वन बाय एस. आणि फायनली हे येईल ई रेस टू मायनस 3s into 2 upon s cube plus 6 upon s square plus 9 by s. ओके, आणि ह्याची लेफ्ट हँड साईड काय, ह्याची लेफ्ट हँड साईड जी आहे ते तुमचं प्रॉब्लेम आहे. हे प्रॉब्लेम लॅपलास ऑफ टी स्क्वेअर इंटू एच ऑफ, एच ऑफ काय टी मायनस किती होतं थ्री होतं. ओके, तुम्हाला हे समजलं असेल हेवी साईड कसं सॉल्व करायचं आहे, हेवी साईडचा प्रॉब्लेम. आणखीन एक एक्झाम्पल घेऊ आणि मग हेवी साईडचा विषय संपला. फाइंड लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ साईन टी इंटू एच ऑफ टी मायनस पाय बाय थ्री, असा जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही काय करणार, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ साईन टी इंटू एच ऑफ टी मायनस पाय बाय थ्री. तर मला सांगा ईच्या डोक्यावर कोण जाईल, हा मायनस पाय बाय थ्री वाला पार्ट जाईल, मायनस पाय बाय थ्री इंटू त्याला एस करणार. हा मायनस पाय बाय थ्री ईच्या डोक्यावर गेला हे मायनस पाय बाय थ्री टी एच एवढं कम्प्लीट थोडं नेग्लेक्ट करायचं, मग राहतं काय साईन टी. तुम्ही लॅपलास घेणार साईन टीचा, पण साईन टीचा लॅपलास घेण्यापूर्वी एक चेंज करायचा, जहा पे टी वहा पे हेच ब्रॅकेट येतं, फक्त लिहिताना तुम्ही काय करणार प्लस मध्ये लिहिणार, राईट. आता पुढच्या स्टेपला काय होईल, ह्याला ठीकठाक कसं लिहिता येईल पायस डिवायडेड बाय थ्री लॅपलास ऑफ, आणि हे कसं होईल साईन ऑफ इन ब्रॅकेट टी काढून हे ठेवा टी प्लस पाय बाय थ्री. ओके, ह्याच्या जे नेक्स्ट आहे ते तुम्ही सॉल्व करू शकता. इथं साईन ऑफ टी प्लस पाय बाय थ्रीचा लॅपलास कसा घेणार, तर ह्याच्यासाठी तुम्ही हा वाला बेसिक फॉर्म्युला लावणार. कोणता वाला बेसिक फॉर्म्युला, साईन ऑफ ए प्लस बीचा, साईन ऑफ ए प्लस बीचा फॉर्म्युला साईन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साईन बी, हा वाला फॉर्म्युला तुम्ही
हा वाला फॉर्म्यूला इथं लावणार आणि मग लॅपलास ट्रान्सफॉर्म सेपरेट करणार. त्या पुढच्या गोष्टी तुम्ही करू शकता. ठीक आहे, आता आपण जाऊ आपलं लास्ट फंक्शन जे आहे हेवी साइड नंतर, स्पेशल फंक्शन नंबर 3 डेल्टा फंक्शन. ओके, तर ह्याच्यामध्ये एक बेसिक फॉर्म्यूला असा आहे, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ डेल्टा ऑफ टी. डेल्टा फंक्शन दाखवतो कसं, आपण डेल्टा दाखवतो डेल्टा. ओके, डेल्टा ऑफ टी, डेल्टा ऑफ टी चा लॅपलास किती असतो, 1 असतो. स्टँडर्ड फॉर्म्युला आहे की डेल्टा ऑफ टी चा लॅपलास 1 असतो. याच्यावर एमसीक्यू असे येऊ शकतो, डेल्टा ऑफ टी चा लॅपलास किती, 1 0 2 नन ऑफ दिस, तर त्याचा आंसर 1 आहे. डेल्टा फंक्शनचा लॅपलास 1 असतो. आणि ह्याच्यामध्ये एक प्रॉपर्टी आहे, जशी हेवी साइड मध्ये प्रॉपर्टी होती तशीच ह्याच्यामध्ये एक प्रॉपर्टी आहे, आणि ती प्रॉपर्टी अशी आहे. ओके, बघा सेम पॅटर्न मध्ये प्रॉपर्टी ही, तिथं हेवी साइड मध्ये इथं एच होतं पा, एच हे एच ऑफ टी मायनस ए, बाकी सगळं सेम आहे. त्या डेल्टा मध्ये सुद्धा एच ऑफ टी मायनस ए च्या ऐवजी इथं कोण आले, डेल्टा ऑफ टी मायनस ए, राईट, डेल्टा ऑफ टी, बाकी तर सगळं सेम आहे. म्हणजे जर मी हे डेल्टा काढलं आणि इथं एच लिहिलं तर ही प्रॉपर्टी हेवी साइडची बनते आणि नक्कीच मग राईट हँड साइड चेंज होईल. तर पॅटर्न तसाच आहे, सेम आहे. ओके, काय करायचंय तुम्हाला, हा मायनस ए ईच्या पॉवर मध्ये घ्यायचा आहे. हा मायनस ए ईच्या पॉवर मध्ये घेतला की त्याला इंटू एस करायचं, राईट. मायनस ए ला कशाने इंटू केलं, एस ने इंटू केलं. मग एकदा मायनस ए ईच्या पॉवर मध्ये आला की हे मायनस ए टी डेल्टा हे सगळं नेग्लेक्ट करायचं, तिथं पण आपण तसंच करायचो, सगळं नेग्लेक्ट करायचो. मग राहतं कोण ह्या डब्यामध्ये, एफ ऑफ टी राहतं. मग तुम्ही तिथं काय करायचं, एफ ऑफ टीचा लॅपलास घ्यायचा, तिथं म्हणजे हेवी साइड मध्ये एफ ऑफ टीचा लॅपलास घ्यायचा. तर इथं काय करायचंय, एफ ऑफ टीचा लॅपलास पण नाही घ्यायचा, म्हणजे लॅपलासला पण नेग्लेक्ट करायचंय, ह्याच्यासोबत लॅपलासला सुद्धा नेग्लेक्ट करायचंय. मग राहतं काय, फक्त एफ ऑफ टी, एफ ऑफ टी लॅपलास इथं घ्यायचा नाही, हेवी साइड मध्ये लॅपलास घ्यायचा. आणि मग एफ ऑफ टीच्या बेसला तुम्हाला हेच ब्रॅकेट लिहायचंय, फक्त करायचंय काय, हे ब्रॅकेट कोणतं आहे, टी मायनस ए. इथे ब्रॅकेट लिहितो टी मायनस ए, फक्त ह्या मायनसचं कन्वर्जन इक्वल टू मध्ये करायचं, म्हणजे हेच ब्रॅकेट इथं येईल आणि मायनसला इक्वल टू करा, म्हणजे जहा पे टी वहा पे ए. ह्याचा आपण एक एक्झाम्पल घेऊ. समजा क्वेश्चन असा आहे, फाइंड लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ साईन 3t इंटू डेल्टा ऑफ टी मायनस 4. तर कसं कसं सॉल्व होईल, लॅपलास ऑफ साईन 3t इंटू डेल्टा ऑफ टी मायनस 4. आपली प्रॉपर्टी काय, आपली प्रॉपर्टी अशी, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ टी डेल्टा ऑफ टी मायनस ए हा इक्वल टू ई रेस टू मायनस ए एस इंटू एफ ऑफ टी टी इक्वल टू ए. ही वाली प्रॉपर्टी, ह्या वाल्या प्रॉपर्टीनुसार काय होईल, हा जो मायनस 4 आहे हा मायनस 4 ईच्या डोक्यावर जाईल, ई रेस टू मायनस 4 त्याला लावणार एस. मग मायनस 4 ईच्या डोक्यावर गेला की हे डेल्टा टी 4 हे सगळं रिमूव्ह करायचं, लॅपलास पण रिमूव्ह करायचं, राहतं काय, फक्त साईन 3t डब्यामध्ये राहील साईन 3t. आणि मग बेसला काय येईल, हेच ब्रॅकेट येईल टी मायनस 4, टी मायनस 4 चं कन्वर्जन इक्वल टू मध्ये करायचं, राईट. आणि मग आता पुढच्या स्टेपला जिथं टी दिसतंय टी काढून 4 ठेवायचं, तर हे 3 × 4 किती होईल, 12 होईल. तर तुमचं फायनल आन्सर काय येईल, ई रेस टू मायनस 4s इंटू किती, साईन 12. ओके, याचा आपण आणखीन एक एक्झाम्पल घेऊ. समजा क्वेश्चन असा आहे, फाइंड लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ ई टू द पॉवर 3t इंटू डेल्टा ऑफ टी मायनस 2. तर हे कसं सॉल्व होईल, सोल्युशन लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ ई रेस टू 3t
इनटू डेल्टा ऑफ टी मायनस टू इज इक्वल टू हे मायनस टू कुणाच्या डोक्यावर जाईल ईच्या डोक्यावर जाईल त्याला आपण लावणार काय एस आणि मग आता हे मायनस टू गेलं ईच्या डोक्यावर एवढा पार्ट नेग्लेक्ट करायचा लॅपलस पण नेग्लेक्ट करायचा डब्यामध्ये काय राहतं ओनली ई रेस टू थ्री टी डब्याच्या बेसला काय येईल हेच ब्रॅकेट येईल टी मायनस टू आणि टी मायनस टूच इक्वल टू टू करायचं राईट आता हे टी काढा आणि टू ठेवा इथं टू ठेवलं तर थ्री आणि टूच इन टू किती होईल सिक्स होईल म्हणजे फायनल आन्सर येईल ई रेस टू मायनस टू एस इन टू काय हे आलं सिक्स ओके अशा प्रकारे आपण कंप्लीट टॉपिक रिवाइज केलेला आहे ह्याच्यामध्ये एरर फंक्शन म्हणून एक आहे तर एरर फंक्शन आपल्या सिलेबसमध्ये नाही आहे तुम्ही जर सिलेबस कॉपी पाहिली तर त्याच्यामध्ये एरर फंक्शन नाही आहे स्पेशल फंक्शन तीनच आहेत पिरियॉडिक फंक्शन हेवी साईड फंक्शन आणि कोणतं डेल्टा फंक्शन डेल्टा फंक्शनचं कंप्लीट नाव असं आहे डिरॅक डेल्टा फंक्शन डिरॅक डेल्टा कोणी म्हणत नाही डेल्टा फंक्शन म्हणतो आपण तर अशा प्रकारे आपण कंप्लीट टॉपिक रिवाइज केला आहे ह्या टॉपिकमध्ये मेन तीन पॉईंट होते पहिला पॉईंट होता बेसिक फॉर्म्युले प्रॉपर्टीज आणि डेफिनेशन मग त्याच्यानंतर दुसरा पॉईंट होता थेरम्स थेरम्समध्ये टोटल आपण सात थेरम पाहिले आणि लास्टला आपण पाहिलं स्पेशल फंक्शनचा लॅपलस ट्रान्सफॉर्म स्पेशल फंक्शन किती होते तर तीन होते तुम्हाला ह्या लेक्चरचा नक्कीच काही ना काही फायदा होईल पेपरसाठी बेस्ट ऑफ लक पेपरसाठी आणि तुमचा रेमेडियलमध्येच पेपर निघून जावा कारण पेपर रेमेडियलमध्ये नाही निघाला तर मग तुम्हाला नेक्स्ट अटेम्प्ट थेरीचा द्यावा लागतो थेरी आणि तिथून पुढे थेरीचाच द्यावा लागतो असं नसतं की थेरीमध्ये बॅक आला की मग रेमेडियल रेमेडियलमध्ये बॅक आला की थेरी असं नाही रेमेडियलचा तुम्हाला एकच चान्स आहे ठीक आहे भेटू बाय बाय टेक केअर